ओके सर्वांना खूप खूप नमस्कार आणि आपण या फ्रँचायझी मिटिंगला आपण आता सुरुवात करणार आहोत मला असं वाटतं आता बरेच मेंबर्स जॉईन झालेले आहेत आणि आता आपल्याला सुरुवात करायला काही हरकत नाही आहे सो आजच्या मिटिंगचा जो एजेंडा आहे तो मी तुम्हाला मेसेजमध्ये लिहून पाठवला होता तर त्याच्यामध्ये काही मुद्दे ठळक काही मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो क्रिसमस चा हा जो पिरियड आहे म्हणजे लक्षात घ्या पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या दरम्यान हे जे, जे आठ दिवस पाच सहा दिवस आठ दिवस जे काही सुट्ट्या काही शाळांना असतात म्हणजे मी असं नाही म्हणते की सगळ्या शाळांना सुट्ट्या असतील पण काही शाळांना सुट्ट्या असतात किंवा नसतात म्हणजे आपण बोथ वेज बोथ केसेसमध्ये किंवा नवीन वर्ष सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून तर आपला पहिला मुद्दा आहे की क्रिसमस निमित्त आपण काय असं करू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्यात चांगल्या ऍडमिशन मिळतील पहिला मुद्दा मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो ऑनलाईन वर्कशॉप कंडक्ट करू शकतो म्हणजे ऑनलाईन वर्कशॉप कंडक्ट करू शकतो एक वेगळा ऑनलाईन ऍडमिशन होण्यासाठी दुसरं आपण काय करू शकतो एक ऑफलाईन वर्कशॉप कंडक्ट करू शकतो आणि ऑफलाईन वर्कशॉप कंडक्ट करून आपण ऑफलाईन जेवढे आपले इंटरेस्टेड इन्क्वायरीज असतात म्हणजे काही इन्क्वायरीज फक्त एकदा फोन करतात नंतर पुन्हा आपल्याकडे येत नाही तर अशा लोकांसाठी आपण दोन ते तीन दिवसांचा एक वर्कशॉप ऑर्गनाईज करू शकतो तर पहिला मुद्दा आपला तो आहे की क्रिसमस निमित्त आपण काय स्ट्रॅटेजीस वापरू शकतो आणि ॲडमिशन करून घेऊ शकतो दुसरा आपल्या मिटिंगचा मुद्दा आहे की मागची कॉम्पिटिशन झाली होती आणि ती ऑनलाईन कॉम्पिटिशन होती आणि त्या ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये खूप साऱ्या फ्रँचायझींनी जवळपास मला असं वाटतं दीडशेच्या आसपास फ्रँचायझी आपल्या अशा होत्या ज्यांनी तिथं पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप सारे स्टुडंट्स त्याच्यामध्ये होते एक दोन अडीच हजार विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्या कॉम्पिटिशनमध्ये तर त्या कॉम्पिटिशनचा अभिप्राय आपल्याला जाणून घ्यायला आवडेल काही मेंबर्स कडून की त्यांना कसा रिस्पॉन्स मिळाला किंवा त्या त्यांना त्या, त्या, त्या कॉम्पिटिशनमुळे काय फायदा झाला आणि ऍडमिशन होण्यामध्ये त्यांना काय म्हणजे जे काही त्यांनी प्रोग्राम्स वगैरे अटेंड केले सो, के सो त्याच्यामुळे त्यांना ऍडमिशन करण्यामध्ये काय बेनिफिट मिळालं किंवा त्यांचे ऍडमिशन कसे झाले किंवा प्रोग्राम किंवा ही कॉम्पिटिशन या गोष्टींमुळं तुम्हाला काय काय फायदे होतात या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर पुढील कॉम्पिटिशनचं नियोजन आपल्याला करायचं आहे की पुढील कॉम्पिटिशन आपली कधी असणार आहे आणि आपण कधी घेऊ शकतो त्याचा एक अंदाजी एक मिनिट त्याच एक आ, येस त्याचा एक स्केड्यूल त्याचा थोडाफार मी तुम्हाला सांगणार आहे की कसं होऊ शकतं ते कॉम्पिटिशन पुढचं आणि त्याच्यानंतर नवीन वर्षाची वर्षाचे ध्येय आणि धोरणे की नवीन वर्षामध्ये एक फ्रँचायझी म्हणून तुमचं काय ध्येय आहे किंवा एक सेंटर म्हणून तुमचं काय टार्गेट आहे कारण की काय असतं ना की आपण जर हवेत काम केलं म्हणजे आपण काहीही ध्येय न ठेवता जर आपण काम करत गेलो करत गेलो तर आपण कुठं पोहोचणार हे आपल्यालाच माहिती नसल्यामुळं आपण Uh, एक चांगला सक्सेस आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार नाही पण आपण जर प्रॉपरली प्लॅन केलं लक्षात घ्या जेव्हा आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो आणि त्याच्यानंतर त्या प्लॅनिंगनुसार आपण जेव्हा सामोरे जातो त्या गोष्टीच्या तेव्हा आपल्याला याचा बेनिफिट जो आहे तो जास्त मिळतो आणि त्याच्यामुळं दोस हू फेल टू प्लॅन व्हॉट डज दॅट मीन दे आर प्लॅनिंग टू फेल सो यू शुड नॉट फेल इन प्लॅनिंग सो प्लॅनिंग शुड बी ॲट द ऑप्टिमम लेवल म्हणजे जे काही काम आपण करतो ना त्याची प्लॅनिंग पाहिजे असंच म्हणजे असंच सकाळी उठलो असंच झोपलो म्हणजे असं काम आपल्याला करायचं नाहीये एव्हरीथिंग शुड बी प्लान्ड म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपला प्लॅन रेडी पाहिजे की आज दिवसभरात आपल्याला काय काय कामं करायचे जर आपल्याला स्वतःची एफिशियन्सी मॅक्झिमम वापरायची आहे इफ वी वॉन्ट की माझी जी इफिशियन्सी आहे माझी जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती मॅक्झिमम आली पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हो की आपल्याला दिवसभराचं शेड्यूल प्रॉपरली डिझाईन करावं लागेल हो की मला दिवसभरात काय काय कामं करायचे त्यानंतर आपल्याला महिन्याचा शेड्यूल डिझाईन करावं लागेल हो की पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला काय काय कामं करायचे आपल्याला त्याच्यानंतर टार्गेट ठरवावं लागेल हो की कि आपल्याला किती ऍडमिशन करायचे आहेत आपल्याला दहा ऍडमिशन करायचे की आपल्याला वीस ऍडमिशन करायचे की आपल्याला पन्नास ऍडमिशन करायचे मग आपल्याला अबॅकसचे किती ऍडमिशन करायचे मग आपल्याला हँड किती ऍडमिशन करायचे मग आपल्याला फोनिक्स आहे कोणाकडे तर फोनिक्सचे किती ऍडमिशन करायचे आपल्याकडे वेदिक मॅथ्स आहे तर वेदिक मॅथ्सचे किती ऍडमिशन करायचे किंवा मग तुम्ही टार्गेट असंही ठेवू शकता की महिन्याचे मी आता सध्या वीस हजार कमवते तर मला पन्नास हजार कमवायचे कोणी पाच हजार कमवत त्याला तो टार्गेट ठेवेल की मला दहा हजार कमवायचे जो, जो दहा हजार कमवतोय तो ठेवेल की मला चाळीस हजार कमवायचे जो चाळीस कमवतोय तो ठेवेल मी सत्तर हजार कमवायचे जो एक लाख रुपये कमवतोय तो तो टार्गेट ठेवू शकतो की मला हे मेंटेन करायचं आहे किंवा मला एक लाख वीस हजारचं टार्गेट ठेवायचंय सो देर आर मेनी वेज यू कॅन कीप टार्गेट यु कॅन सेट टार्गेट बट अंडरस्टँड दिस पॉईंट की आपण ह्युमन बिंग आहोत आणि माणसामध्ये <coughs> माणसामध्ये क्षमतेची कमी नाहीये लक्षात घ्या माणसामध्ये पोटेन्शियलची कमी नाहीये माणसामध्ये कमी कशाची आहे तर माणसामध्ये इच्छा शक्तीची कमी आहे माणसामध्ये कमी कशाची आहे तर माणसामध्ये ऍक्शन वेळेवर न घेण्याची कमी आहे माणसामध्ये कशाची कमी आहे तर प्लॅनिंग न करण्याची कमी आहे सो so, आपण जर व्यवस्थित प्लॅन केलं की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण जर व्यवस्थित ऍक्शन घेतली त्या प्लॅनिंगनुसार तर शंभर टक्के आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपल्यापैकी आप बरेच फ्रँचाईज मेंबर्स आहेत जे याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि ते खूप छान ऍडमिशन करतायत आणि ते खूप छान म्हणजे जॅकू जॅकू कोणत्या आपण पॅरामीटर्स सेट करतो येस कोणत्याही पॅरामीटर्स से आपण सेट करतो की या मध्ये आपण बेस्ट असलं पाहिजे <coughs> तर ऍडमिशन मध्ये बेस्ट आहेत असे भरपूर फ्रँचायजी मेंबर्स आहेत की खूप ऍडमिशन्स आहेत त्यानंतर रिझल्ट मध्ये बेस्ट आहेत असे खूप सारे लोक आहेत की ज्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे ज्यांचे नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये त्यांचे मुलं पार्टिसिपेट करतात आणि खूप सारे अवॉर्ड ते जिंकतात स्टेट लेवल कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये खूप सारे अवॉर्ड जिंकतात असे खूप सारे फ्रँचायजी मेंबर्स आहेत ज्यांनी बेस्ट टीचर अवॉर्ड जिंकलेला आहे आणि असे खूप फ्रँचाइज मेंबर्स आहेत ज्यांनी बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड जिंकलेला आहे सो so, काय आहे ना की खूप साऱ्या गोष्टी पॉसिबल आहेत हंड्रेड चा आकडा आपला पार झालेला आहे तरी मला तुम्हाला सांगायला म्हणजे सांगायचं आहे सा की ज्यांनी दोन दोन आय वरून जॉईन केलेला असेल म्हणजे काही लोकांनी जर दोन आयडी वरून जॉईन केलेला असेल तर त्यांनी कृपया एकाच आयडी वरून जॉईन करा कारण की हंड्रेडचं आपलं लिमिट आहे आणि मग बाकीच्या काही लोकांना जॉईन करता येणार नाही त्याच्यामध्ये तर ज्यांनी दोन आय वरून जॉईन केलेला आहे येस येस ज्यांनी दोन आय वरून आता हे आता हंड्रेडचा जो आकडा आहे तो पार झालेला आहे आणि आम्हाला याची अपेक्षा नव्हती हो की एवढे लोक येतील म्हणून नाहीतर आपण अगोदर काहीतरी वेगळी अरेंजमेंट केली असती येस येस उद्धव सरसे सर थँक यू तर मला सगळ्यांना हे सांगायचं की ज्यांनी दोन आयडी वरून जॉईन केलं कृपया एका आयडी वरून आउट होऊन जा कारण की बाकी लोकांना चान्स नाही मिळते सो ज्यांनी दोन आय डी वरून जॉईन केलंय त्यांनी कृपया किंवा घरातले दोन व्यक्ती असतील तर त्यांनी एकाच आय डी वरून कृपया जॉईन करा कारण की बाकी लोक आहेत ज्यांना अजून बाहेर आहेत ज्यांना मीटिंगमध्ये येता येत नाहीये कारण की हंड्रेडचं लिमिट होतं आपलं तर ते क्रॉस झालेलं आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये लिमिट वाढवून घ्यावं लागेल सो so, ज्यांनी दोन दोन आयडी वरून केलेले त्यांनी फक्त आउट होऊन जा थँक्यू सो हे आपल्याला ठरवावं लागेल पहिले की आपल्याला टार्गेट सेट करावं लागेल की आपल्याला क्रिसमस च्या या हॉलिडेज मध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा नवीन गोष्टी काही असतील समजा आपल्याला काय शिकायचं आहे आपल्या क्लास मध्ये क्लासरूम मध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत आपली क्लासरूम कशी असली पाहिजे आपल्या क्लासरूम मध्ये काय डेकोरेशन करायचं आहे सो या सगळ्या गोष्टी आपल्याला आता शिकून घ्यायच्या आहेत किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं एक नियोजन करायचं आहे नियोजन करून प्लॅनिंग करून जर आपण ऍक्शन घेतली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण यशस्वी होणार आणि आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे ओके सो ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की आपल्या मिटिंगचा एजेंडा आपण सिलेक्ट करत होतो सॉरी मिटिंगचा एजेंडा जे आहे ते मी तुम्हाला सांगत होतो की या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला ज्या या महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये आपल्याला काहीतरी टार्गेट आपल्याला ठरवायचे आहेत सो क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आपण काय करू शकतो पुढची कॉम्पिटिशन आपली कधी होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि फीडबॅक ज्यांचे झालेले त्यांचा फीडबॅक आपण घेणार आहोत <coughs> त्यानंतर नवीन वर्षातील ध्येय व धोरणे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठरवणार आहोत की आपल्याला किती आप ऍडमिशन करायचे किंवा कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे सो या सर्व गोष्टी आजच्या मीटिंगमध्ये असणार आहेत ओके okay, तर मीच मीच आवाज बंद केला होता तुम्ही तुमचे आवाज नका चेक करू म्हणजे सगळे लगेच चेक करायला लागले की आता आवाज का नाही येते सरचा मीच आवाज बंद केला होता कारण की जे बाहेरचे लोक आहेत ते तुम्ही आता मीटिंग रूम मध्ये आहात पण जे बाहेर आहात आहेत ते बिचारे आरडाओरडा करतायत की आम्हाला पण आत घ्या म्हणून पण आता शंभरच आपलं म्हणजे पहिल्यांदाच क्रॉस झालं मीटिंगला एवढे लोक येत नाहीत म्हणजे संडेला सर्वजण काय कारण सांगतात की आमचा क्लास होता आता क्लास प्रत्येकाचा असतो बरं का पण ही मिटिंग खूप महत्वाची कारण की क्लास तर आपण रोजच घेणार आहे पण या मिटिंग मधून तुम्हाला आयडिया येणार आहे की पुढचं आपण कसं किंवा आपल्याला चर्चा करण्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींची आयडिया त्याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे ही मिटिंग ही महत्वाची आहे सो एक मिनिट द्या मला मी थोडं ओके okay, सर्वांना रेकॉर्डिंग मिळणार आहे जे बाहेर आहेत त्यांना पण रेकॉर्डिंग मिळणार आहे किंवा कुणाचं चान्स आउट झाले तुम्ही मीटिंग मधून किंवा काही अडचण आली तुम्हाला तर रेकॉर्डिंग पण या मिटिंगची तुम्हाला मिळणार आहे सो डोंट वरी सो पहिला मुद्दा सर्वात महत्वाचा आहे सर्वजण कान इकडे देऊन आणि लक्षपूर्वक आहे का पहिला मुद्दा आपला असा आहे की आपण काय करू शकतो की आता नाताळच्या सुट्ट्यामध्ये क्रिसमसच्या मध्ये काय होणार आहे की भरपूर मुलं तुम्हाला अवेलेबल होतील तुम्हाला अव्हेलेबल होतील म्हणजे तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तर मुलं फ्री असतात आणि पेरेंट्स पण इरिटेट असतात की मुलांना फ्री असल्यानंतर मुलं पेरेंट्सला त्रास देतात तर तुम्ही काय करा ऑनलाईन वर्कशॉप तीन दिवसाचा ऑर्गनाईज करा तीन दिवसाचा ऑनलाईन वर्कशॉप ऑर्गनाईज करा किंवा दोन दिवसाचा ऑनलाईन वर्कशॉप ऑर्गनाईज करा त्या ऑनलाईन मध्ये जसं मी आता मीटिंग घेतोय याच पद्धतीने तुम्ही झुम ऍपवर मिटिंग घ्या आणि तीन दिवस त्याच्यासाठी अगोदर आजची तारीख आहे अठरा तर अठरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही करा म्हणजे तुम्हाला एक पाच सहा दिवस सात दिवस साठी मिळतील हे पाच सात दिवस केल्यानंतर तुम्ही एक वर्कशॉप दोन दिवसाचा तीन दिवसाचा ऑर्गनाईज करा त्या वर्कशॉप मध्ये तुम्ही मुलांना प्रॉपरली अबॅकस काय असतं ते सांगा त्याच्यानंतर मुलांचे ब्रेन जिमचे चे एक्सरसाइजेस तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर त्या वर्कशॉप मध्ये मुलांकडून थोडा डान्स करून घ्या थोड्या ऍक्टिव्हिटीज करून घ्या आणि त्या माध्यमातून काय होईल की त्या मुलांना गोडी लागेल अबॅकेसची काउंटिंग त्यांच्याकडून करून घ्या आणि हा वर्कशॉप तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घ्या जेवढे ऑनलाईन मुलं ऑर्गनाईज सॉरी कलेक्ट होऊ शकले तुमच्याकडं तेवढे मुलं कलेक्ट करा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्या सर्व मुलांचा त्या ग्रुपवर तुम्ही त्या वर्कशॉपचे डिटेल्स टाका आणि वेगवेगळ्या तुमच्या फ्रेंड्स मधून काही मुलांना मागा की आमच्याकडे वर्कशॉप आहे आणि तुमच्या मुलांना पाठवा ऑनलाईन त्यानंतर तुमच्या माहेरचे म्हणजे लेडीज जे असतात त्यांच्या माहेरचे काही लोक त्यांच्या ओळखीचे असतील त्यांना तुमच्या ऑनलाईन मध्ये बोलवा तुमच्या कॉलेजचे काही मित्र असतील त्यांच्या मुलांना बोलवा तुमच्या शाळेतले काही मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांच्या मुलांना बोलवा तुमच्या नात्यातले काही मुलं असतील त्यांना बोलवा त्यानंतर तुमच्या ओळखीचे जेवढे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये तुमची ऍड शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये अजून कोणी असतील त्यांच्या ग्रुपमध्ये ती ऍड शेअर करा म्हणजे सात आठ दिवस तुम्ही फक्त मार्केटिंग करा सांगायचं तात्पर्य असं आहे आणि एक दोन दिवस तीन दिवस संध्याकाळची वेळ ठेवा जी सर्वांना जॉईन करण्यासाठी इझी पडेल अशी एखादी वेळ तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही हा वर्कशॉप ऑर्गनाईज करा एक तास ते दीड तास मला असं वाटतं सफिशियंट आहे एक ते दीड तास तुम्ही हा वर्कशॉप घ्या आज एक ते दीड तास उद्या एक ते दीड तास आणि परवा असं तीन दिवसाचा वर्कशॉप तुम्ही प्लॅन करा आणि तीन दिवसामध्ये मुलांना फुल्ली एन्जॉय वाटलं पाहिजे मुलांना फुल्ली दे शुड एन्जॉय द प्रोसेस म्हणजे तुम्ही जे काही घेताय त्याच्यावर तुम्हाला अगोदर कॉन्फिडन्स यायला पाहिजे आता जे लोक झूम ॲप किंवा झूम मिटिंग घ्यायची ज्यांना सवय आहे त्यांना काही अडचणी याच्यामध्ये येणार नाही पण ज्यांनी एकदम नवीन करताय ज्यांनी एकदम नवीन करताय थोड्या अडचणी याच्यामध्ये येऊ शकतात तर मग त्यांनी काय करायचं त्यांनी अगोदर प्रॅक्टिस करायची जसं आता आपली मिटिंग आहे ना अशी फॅमिली मेंबर्स मध्ये तुम्ही दोन चार लोकांमध्ये स्वतःची तुमची मिटिंग ऑर्गनाईज करा आणि झुम ऍप फ्री आहे म्हणजे एक अर्ध्यात पंचेचाळीस मिनिटापर्यंत झुम ऍप फ्री असतं तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या ऑर्गनाईज करा आणि ती एक्झिक्यूट करा आणि मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल त्याच्यानंतर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा सो मला असं वाटतं ऑनलाईन एक झालं त्याच्यानंतर तुम्ही ऑफलाईन सुद्धा ऑफलाईन तुम्ही काय करू शकता एक एखादा पॅम्पलेट असं छापू शकता किंवा ए फोर साईजच्या प्रिंट आऊट तुम्ही घेऊ शकता आणि घरोघरी जाऊन तुम्ही मुलांना सांगू शकता की आमच्याकडे वर्कशॉप आहे फ्री वर्कशॉप आहे तीन दिवसासाठी सर्व मुलांसाठी आहे पाच ते पंधरा वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलांना तुम्ही इन्व्हाइट करा हे मुलं तुमच्या वर्कशॉपला जर तुम्ही पन्नास मुलं कलेक्ट करू शकले तर पंचवीस पंचवीसच्या दोन बॅचेस बनवा एका बॅच मध्ये वीस पंचवीस पेक्षा जास्त मुलांना तुम्ही ठेवू नका आणि असं ऑफलाईन मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आजूबाजू आजू आजू तुमच्या गावातल्या तुमच्या एरियामधल्या सर्व मुलांना तुम्ही वर्कशॉप साठी बोलवा फ्री वर्कशॉप आहे तो समजा तुम्ही पन्नास मुलं तुमच्याकडे आली वर्कशॉप साठी तर पाच ते दहा ऍडमिशन त्यातून तुमच्या इझिली होऊ शकतात <coughs> तुम्हाला फक्त काय करायचंय की त्या मुलांना व्हॅल्यू द्यायची म्हणजे त्या मुलांना प्रॉपर शिकवायचं आहे त्या मुलांना गोडी लागली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचंय की तुम्ही अबॅकस काय आहे त्याचे फायदे काय आहे ते मुलांना सांगायचे त्यानंतर मुलांना तुम्हाला किट दाखवायची की बेटा तू ऍडमिशन घेतली तर तुला हे अबॅकस टूल मिळणार आहे तुला हे टी शर्ट मिळणार आहे तुला ही बॅग मिळणार आहे सो so, या सर्व गोष्टी तुम्ही मुलांना सांगायच्या त्यांचे खेळ घ्यायचे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आणि असं एक वर्कशॉप तुम्ही खूप छान पद्धतीनं घेऊ शकता आणि याच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्यात चांगल्या ऍडमिशन तिथे मिळतील कोणाला पाच ऍडमिशन मिळतील कोणाला पंधरा सुद्धा मिळतील कोणाला वीस पण मिळतील म्हणजे सक्सेस ऑफ दिस वर्कशॉप डिपेंड ऑन युअर एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं या वर्कशॉपला एक्झिक्युट केलं त्याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस येणार आहे सो आ, हे वर्कशॉप खूप फ्रुटफुल असतं तर एक आपल्या मला असं वाटतं मला समोरच राखी मॅडम दिसत आहे तर राखी मॅडम आपल्याला एक फीडबॅक देतील की वर्कशॉप मधून त्यांना Uh, किंवा एक uh, राखी मॅडम तुम्ही दोन मिनिटांमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही कशा प्रकारे वर्कशॉप ऑर्गनाईज करता दोनच मिनिट हा तुम्हाला वेळ जास्त नाहीये दोन मिनिटांमध्ये तुम्ही सांगा की हा वर्कशॉप तुम्ही कसा ऑर्गनाईज करता आणि तुम्हाला त्याचा काय काय फायदा झाला राखी चाजेड मॅडम तुम्ही काय करा स्वतःला अनम्यूट करा मी तुम्हाला आता परमिशन देतो अनम्यूट करण्याची आणि आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही जे ऑनलाईन वर्कशॉप वगैरे घेतले किंवा त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला किंवा दोन मिनिटांमध्ये तुम्ही सगळ्यांना एक आयडिया द्या की कशा प्रकारे घेऊन आणि ऍडमिशन होऊ शकतात दोन मिनिटांमध्ये मॅडम फास्ट कमान स्टार्ट अनम्यूट करा अगोदर ओके गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू मी वर्कशॉप जो घेते ना तर त्याचे आधी मी ग्रुप बनवलेला आहे की म्हणजे त्या ग्रुपची आपण लिंक सगळ्यांना पाठवायची की आपला हा वर्ष जसं ऑनलाईन घ्यायचा आहे आपल्याला ऑनलाईनच घेतलेला आहे तर आपण ऑल महाराष्ट्र आपले कॉन्टॅक्ट असतात त्यांच्या आपल्या नातेवाईकांना पण सांगायचं की तुम्ही पण ही लिंक सगळ्यांना पाठवा फक्त जॉईन करायला सांगा त्यांना तुम्हाला त्याचा काहीच नाही आहे मग त्या जॉईन झाल्यावर तो ग्रुप मध्ये आपण सगळ्यांना मेसेज टाकायचा आपली एक झुम ऍपची लिंक पाठवायची ती लिंक पाठवल्यानंतर आपण त्यांना आहे ना जो, जो आपण रिमाइंडर द्यायच राहायचं आणि मग त्याच्यानंतर आपला एक शेड्यूल बनवायचा की आपल्याला फर्स्ट डे काय घ्यायचं मी थ्री डेज चा वर्कशॉप घेतलेला आहे फायव्ह डेजचा वर्कशॉप घेतलेला आहे तर मी ते म्हणजे एक नियोजन केलेलं होतं की आपल्याला फर्स्ट डे ला काय घ्यायचंय आता हे अभ्यासाचं टूल आपण त्यांना डायरेक्ट शिकवणार तर हे त्यांना समजणार नाही आधी आपल्याकडे एक कसं असतं की मुलांना हे कस खेळ शिकवावं लागतं तर त्याच्यासाठी आपण एक जिम आपल्या एक्सरसाइज असतात तर त्यात थोड्याशा दाखवायच्या आणि काही जी कॉमेडी घ्यायचे काहीतरी ते, ते कॉमेडी तर त्या मुलांना थोडा इंटरेस्ट येतो फर्स्ट डे आपण फक्त त्यांना हा टूल दाखवायचा आणि हा टूल दाखवल्याने त्याचा इंट्रोडक्शन नाही द्यायचा बाकी जिम एक्सरसाइज घ्या बाकी त्यांच्याशी बोला तुम्ही आता पाच दहा मुलं असतील तर आपण सगळ्यांशी बोलू शकतो हो, पण जास्त मुलं असतील तर नाही बोलू शकत तर एखाद्या व्यक्तीला बोलायचं आपण आणि प्लस त्याच्यात काय करायचं आपण की आपले जे मुलं असतात ना ऑनलाईन ऑफलाईनचे त्यांना पण ते सांगायचं की आपण तुम्ही जॉईन करा आणि मग त्यांचे आपण थोड्याशा ओवरल घ्यायच्या की हे मुलं किती फास्ट करतात तर तुम्हाला पण करायचं आहे का तर आपण हे शिकू मग दुसऱ्या दिवशी आपण त्यांना थोडस टूलचं इंट्रोडक्शन द्यायचं तो पण आपण पूर्ण टूलचं इंट्रोडक्शन नाही द्यायचं एक युनिट रॉड आणि टेन्स रॉड हे दोन त्यांना इंट्रोडक्शन द्यायचे ते झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना क्वेश्चन विचारायचे आणि आपल्याकडे फ्लॅश कार्ड असतात ते फ्लॅश कार्ड आपण शो करत राहायचे मग त्यांना ते आन्सर देता आले ना की त्यांना मजा वाटते की नाही आम्हाला पण यायला लागलं हे सगळं ठीक आहे <laughs> आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना ब्रेंजिम एक्सरसाइज शिकवल्या ना तर एक थोडस ला लावायचं ला आणि त्या म्युझिक वर जर आपण त्यांना ब्रेंजिम एक्सरसाइज दाखवल्या ना त्यांना वाटतं डान्स सारखं आपल्याला करायचंय तर ते एन्जॉय करतात असं बाकी आपलं हा नियोजन करायचा की मग तेच रिपीट करायचं आपण त्यांना टूलचं इंट्रोडक्शन आणि ज्या आपण फर्स्ट डे ला घेतलेलं ते सेकंड डे ला आधी रिवाईज करायचं आणि त्याच्यानंतर आपण सेकंड डे च वेगळं करायचं आणि मग फर्स्ट डे सेकंड डे च डे ला रिवाइज करून आणि मग आपलं काहीतरी नवीन टॉपिक करायचा आणि मग पॅरेंट्स ला पण त्यांच्या सोबत बसायचं बस की आपण काय काय करतो कसं कसं घेतो त्याच्यात आपण काय काय आहेत कसे किट असतात आपले मग तुम्हाला आपण त्यांना क्वेश्चन पण सांगायचे की आपण ना टू डिजिट थ्री डिजिट चे मुलं करतात पण बाकी अदर नाही करू शकत आपण जर फाईव्ह डिजिट पर्यंत म्हणजे फाईव्ह रोज पर्यंत त्यांना क्वेश्चन विचारलं तर ते आपण त्यांना नाही येऊ शकत पण ते अभ्यासच्या टूलने करू शकतात आता माझ्याकडे पेरेंट्स इन्क्वायरीला येतात तर ते म्हणतात की मॅम वैदिक मॅथ तर असं आहे अभ्याकस असं नाहीये मतलब जे आपण लहान मुलांना अभ्यास जेवढं शिकू शकतो ना तेवढं वैदिक मॅथ नाही होत म्हणजे मुलांना शिकवणं हे त्यांना त्यांना आपल्याला सांगावं लागतं मुलांचा सा कल म्हणजे पॅरेंटचा कल कसा असतो की ऑदर काय आहे ते आपल्याकडे सांगायला येतात पण आपलं काय आहे हे त्यांना आपण पटवून द्यायचं असतं ठीक आहे थँक्यू सो मच सर ओके मॅडम थँक्यू मॅडम ओके सो राखी मॅडम वन मॅन आर्मी आहेत आणि स्वतः सगळ्या गोष्टी करतात ते स्वतःची मार्केटिंग स्वतः करतात क्लास स्वतःचा स्वतः घेतात आणि ऍडव्हर्टाइजमेंट त्यानंतर आता प्रोग्राम त्यांनी घेतला होता कॉम्पिटिशनचा तो पण त्यांनी स्वतः सगळं ऑर्गनाइज केलं सो <coughs> so, यातून आपल्याला काय शिकायला मिळालं ही वर्कशॉप आपण ऑनलाईन कसं घेऊ शकतो आणि ऑफलाईन तर खूप इझी आहे म्हणजे ऑफलाईन वर्कशॉप जसं ऑनलाईन घ्यायचं तसंच तुम्हाला फक्त ऑनलाईन मध्ये काय तुम्हाला टेक्निकल गोष्टी थोड्या शिकून घ्याव्या लागतील झूम ऍप कसं ऑपरेट करायचं स्क्रीन कशी शेअर करायची किंवा आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ऑपरेट कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन घेण्यासाठी शिकून घ्याव्या लागतील आणि ऑफलाईन मध्ये तर खूपच इझी आहे ऑफलाईन मध्ये तुम्ही फक्त मुलांना बोलवायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्लॅन करायच्या आणि त्या प्लॅन नुसार ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आणि मुलांना इंटरेस्ट आला पाहिजे आणि शेवटच्या दिवशी मुलांना तुम्ही सांगायचं की तुमच्या पालकांना पण घेऊन या आणि पालकांना मग तुम्हाला फीज वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या काय आहेत किंवा आपलं आपली जी माहिती अबॅकसची माहिती किंवा अबॅकस काय इम्पॉर्टन्स आहे हे सगळं तुम्हाला त्यांना सांगायचंय आणि या गोष्टी सगळ्या तुम्ही शेअर केल्यानंतर मग पालक जे असतात ते कसं असतात की पालक तर शोधतच असतात की आपल्या मुलांना काय चांगलं शिकवायचंय सो आपण समजा पन्नास मुलं तुमच्याकडे वर्कशॉपसाठी आले तर पन्नासच्या पन्नास तर ऍडमिशन घेणार नाहीत पण पाच दहा ऍडमिशन त्यातून तुम्हाला पक्क्या मिळतात आणि जे उरलेले तीस आहेत किंवा वीस मुलं आहेत तर ते सुद्धा कधी ना कधी ऍडमिशन घेणार ते पंधरा दिवसानंतर एका महिन्यानंतर कधी ना कधी ते ऍडमिशन घेणार पण आपल्याला त्यांच्या त्यांना इंटरेस्टेड ठेवायचे त्यांना आपल्याला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सांगायच्या आहेत प्रॉपरली सांगायच्या त्यांना म्हणजे आपले जे मुलं आहेत म्हणजे आता जे नवीन सुरू करणार त्यांनी तर फक्त जे व्हिडिओज आहेत आपले कॅल्क्युलेशनचे ते दाखवायचे आहेत आणि ज्यांच्याकडं जुने मुलं आहेत त्यांनी त्यांच्या मुलांचे ओरल करून दाखवायची आहे पॅरेंट्सला पण आणि मुलांना पण की अशी मुलं ओरल करतात अशी मुलं ओरल कॅल्क्युलेशन विज्युअली करतात हे आ, तुम्हाला करून दाखवायचं आहे त्याच्यामध्ये ओके okay, तर सर्वांना वर्कशॉप बद्दल मला असं वाटतं लक्षात आलेलं आहे बाकी मग म्हणजे छोट्या मोठ्या त्यातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतः एक्झिक्यूट कराव्या लागतील किंवा स्वतः तुम्हाला को एडिटिंग सतीश सर काय करताय तुम्ही <laughs> शांत बसा सतीश सर सतीश मर्जी सर शांतपणे आहे का मी काय सांगतोय ते तुम्ही काहीतरी करताय कुटु रुटू ओके सो सर्वांना <आ>, या हे <coughs> जे ऑनलाइन वर्कशॉप आहे बघा तुम्हाला दोन गोष्टी मी सांगितल्या की तुम्हाला ऑनलाइन वर्कशॉप वेगळं घ्यायचं आहे आणि तुम्हाला ऑफलाइन वर्कशॉप वेगळं घ्यायचं आहे ऑफलाइन वर्कशॉप आता खेड्यामध्ये जर तुम्ही आहात एखाद्या तर तुम्हाला ऑफलाइन वर्कशॉप घ्यायचं पण तरीही मला असं वाटतं रेंज किंवा नेटवर्क जे आहे ते सगळीकडे आता चांगलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर सुद्धा तुम्ही वर्कशॉप घेऊ शकता बाय बाय द वे म्हणजे लॅपटॉप लॅपटॉपवर किंवा वर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वर्कशॉप घेऊ शकता पण मला हे सांगायचंय की याच्यामध्ये लिमिटेशन असं काही नाही तुम्ही मोबाईलवर सुद्धा झुम ऍपवर जसं तुम्ही आता मीटिंग अटेंड करताय त्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवर सुद्धा मुलांना शिकवू शकता मोबाईलवर सुद्धा तुम्ही वर्कशॉप घेऊ शकता त्यामुळं काही लोकांना जर असं वाटत असेल की आमच्याकडे जर पी सी नाही लॅपटॉप नाही तर आम्ही कसं करणार तर, तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे घेऊ शकता आणि मोबाईलवर सुद्धा एक ॲप आहे त्याला त्याचं नाव आहे टच अबॅकस म्हणून टच ॲबॅकस तर त्या ॲपवर तुम्ही अबॅकसचे क्लासेस ऑनलाईन सुद्धा मुलांना मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता सो हे ॲडवायझेबल नाही आहे तसं मोबाईलवर म्हणजे तुम्हाला जर लॅपटॉप नसेल किंवा तुमच्याकडे पीसी नसेल तर ते कसं मोबाईलवर तेवढं चांगलं वाटत नाही हे बघा एवढं प्रोफेशनल ते वाटत नाही टच अबॅकस नावाचा ऍप आहे आए, मोबाईलवर तर ह्या ऍपला पण तुम्ही स्क्रीन शेअर करून आणि याच्यावर पण तुम्ही अबॅकस मुलांना ऑनलाईन शिकवू शकता म्हणजे मोबाईलवर पण म्हणजे एखाद्याचं काम थांबत असलं की बाबा आपल्याकडे पीसी नाही आहे लॅपटॉप नाहीये आणि आपल्याला फक्त मोबाईलवरच घ्यायचंय तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा तांबे सर आमचं नेटवर्क एकदम चांगलं आहे बाकी लोकांना खूप चांगला आवाज येतोय फक्त मला असं वाटतं तुम्हाला आवाज माझा येत नाही बाकी लोकांना चांगला आवाज येतोय सो बाकी लोकांना लोकांना व्यवस्थित आवाज येतोय ना कॅन एनिबडी टेल मी इफ माय साऊंड इज क्लिअर टू यू येस एव्हरीबडी सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय सर तांबे तुम्ही तुमचं नेटवर्क एकदा चेक करा तुमच्या नेटवर्कमध्ये काहीतरी इश्यू आहे मला असं वाटतं आणि ज्यांना नेटवर्क मध्ये खूप जास्त इश्यू आहे त्यांनी चिंता करू नका रेकॉर्डिंग सुद्धा मी पाठवणार आहे म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा ही मिटिंग बघू शकता कारण की काय असतं की या फ्लो मध्ये तुम्हाला एखादा मुद्दा नाही समजला तर तुम्ही पुन्हा बघू शकता सो मोबाईल so, वर सुद्धा तुम्ही आ, क्लास घेऊ शकता ऑनलाईन क्लास त्यामुळं म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे लॅपटॉप नाही पीसी नाही तर कम्प्युटर जर तुमच्याकडे आहे तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे ज्यांच्याकडे कम्प्युटर नाही त्यांनी तर कम्प्युटर घ्यावा मला असं वाटतं थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करावी कम्प्युटर घ्यावा आणि सहा सात हजारामध्ये तुम्हाला जुनं आणि थोडं जुन्या व्हर्जनचं कम्प्युटर इझिली मिळतं त्याच्यामुळे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट कम्प्युटरसाठी तुम्हाला करावी लागत नाही तर सहा सात हजारामध्ये कम्प्युटर त्यानंतर वेबकॅम आता हा जो वेबकॅम आहे हा वेबकॅम सोळाशे सतराशे रुपयाचा वेबकॅम आहे जो मी समोर लावलेला आहे तर हा वेबकॅम असा वेबकॅम तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता त्याच्यानंतर अजून काय लागतं आपल्याला हे, हे जब, आ, जो हा जो माईक आहे तर असा माईक तुम्हाला गरज नाही आहे हे म, मी खूप जास्त वेबिनार घेतो त्यामुळे माई माईक तुम्ही साधा हेडफोन पण लावू शकता आणि म्हणजे पाच सहा हजारामध्ये सात हजारामध्ये तुम्ही सेटअप तुमचा करू शकता आणि त्याच्यातून लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सहा सात हजार रुपये टाकताना तेव्हा तुम्हाला आपोआपच असं प्रेशर येतं की नाही आता आपल्याला क्लास घ्यावा लागेल याच्यातून अर्निंग करावी लागेल आणि पाच पाच दहा तरी ऑनलाईन ऍडमिशन तुम्हाला त्याच्यानंतर शंभर टक्के भेटणार तुम्ही जेव्हा हे सगळं प्रॉपर सेटअप करणार तेव्हा सो त्यामुळं वेबकॅम कोणत्या कंपनीचा घ्यावा आता त्याचं नाव तर मी सांगणार नाही कारण की नाव सांगितलं तरी मला काय फायदा आहे त्याचा पण वेब वेबकॅम मी वापरतो तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा चा पण वेबकॅम चांगला आहे चा मला असं वाटतं आठशे नऊशे रुपयाला येतो एम आय चा वेबकॅम सो तो पण चांगला आहे म्हणजे आपल्याला काय फक्त आपला चेहरा थोडा व्यवस्थित दिसला पाहिजे आणि समोरच्याला आपण जे सांगतोय ते प्रॉपरली दिसलं पाहिजे की बाबा आपण कधी कधी काय करतो की असं बुक दाखवतो कधी कधी की हे पेज करायचंय आपल्याला आता असं बुक दाखवतो आता हे कॅलेंडरचं पेज आहे समजा आपल्या तर हे जी चॅम पॅकेजचं आपलं प्रिंट आउट आहे तर जानेवारीचं तर असं आपण दाखवतोय तर तुम्हाला दिसतय म्हणजे डिटेल्स दिसतंय ना दहा अकरा बारा असं याच्यामध्ये वाचू शकता तुम्ही तर असं एवढं तरी वाचता आलं पाहिजे असा वेबकॅम आपल्याला लीस्ट पाहिजे बाकी काय आहे की महत्वाचं काय की क्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही इकडून क्लास घेताय आणि तिकडं मुलं अटेंड करताय जर मुलांना मजा येते म्हणजे तुमचं मोबाईलवर चालू आहे तरीही मुलं एन्जॉय करतायत आणि तरीही मुलं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करताय तुम्हाला आणि पेरेंट्स पण खुश आहे सो इट इज ओके पण जेव्हा आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर करतो ना तेव्हा तुम्ही फीस पण चांगली घेऊ शकता म्हणजे ऑनलाईन मध्ये पण पेरेंट्सला अडीच तीन हजार रुपये तुम्हाला इझिली द्यायला काही अडचण नाहीये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि तुम्हाला काय फक्त ऍडमिशन करायची आहे जसं एक वर्कशॉप घेतला किंवा डेमो क्लास घेतला त्याच्यानंतर तुमची ऍडमिशन झाली ऍडमिशन झाल्यानंतर फक्त पत्ते तुम्हाला आम्हाला पाठवायचे आणि प्रिया मॅडमला तुम्ही पत्ते पाठवताल तर प्रिया मॅडम त्या त्या पत्त्यावर त्यांची किट पाठवून देईल मुलांची आणि मग तुमचा क्लास सुरू होऊन जाईल सो या पद्धतीने खूप इझी आहे ऑनलाईन वर्कशॉप घेणं आणि ऑनलाईन क्लास घेणं आणि उलट तुम्हाला एका ठिकाणी बसून आणि तुम्ही क्लास हँडल करणार आहात त्यामुळं त्याच्यामध्ये काही खूप मोठा विषय नाही आहे फक्त तुम्हाला इंटरेस्टेड लोक शोधायचे ज्यांना क्लास पाहिजे असे इंटरेस्टेड लोक शोधायचे आहेत मग त्याच्यामध्ये सुद्धा दोन ऑप्शन आहेत तुम्हाला एक तर तुम्ही शोधा दुसरा ऑप्शन आहे तुम्ही ऑनलाईन आपण फेसबुक ऍड रन करू शकतो आणि काही अडीच तीन हजार रुपये तुम्ही मध्ये जर टाकले फेसबुक मध्ये मार्केट म्हणजे पेड ऍड बर का तर तुम्हाला हेड ऑफिस त्याच्यामध्ये मदत करेल तुम्ही जर अडीच तीन हजार रुपये ऍडमध्ये टाकले तर तुम्हाला त्याच्यातून एक वीस इन्क्वायरी वीस इन्क्वायरी अडीच हजार रुपये जर बजेट आपण धरलं तर त्याच्यामध्ये वीस इन्क्वायरी तुम्हाला गॅरंटीड मिळतात फेसबुक मार्केटिंगमधून आणि मार्केटिंग मार्केटिंगमधून तर त्याच मार्केटिंगमधून तुम्ही आम्हाला भेटलेले आहात सर्वजण आम्ही पण फेसबुक मार्केटिंगच करतो सो त्या मार्केटिंगमधून तुम्हाला इन्क्वायरी पण रेडीमेड भेटू शकतात म्हणजे तुम्ही जर खर्च केला तर सो ही पण दुसरी एक पॉसिबिलिटी आहे की तुम्ही स्वतःची इन्क्वायरी पण शोधू शकता दुसरं की तुम्ही मार्केटिंग करून पण इन्क्वायरी शोधू शकता आणि ऑनलाइन क्लास तुम्ही घेऊ शकता अच्युत शिंदे सर म्हणताय ऑनलाइन बुक कसे चेक करायचे सर ऑनलाईन बुक कसे चेक करायचे याचं उत्तर तुम्हालाच शोधावं लागेल तुम्हालाच त्याची आयडिया काढावी लागेल तुम्ही काय करायचं की त्याला संबंधित विद्यार्थ्याला सांगायचं की मला व्हॉट्सअपला फोटो काढून पाठव आणि ते फोटो बघून आणि तुम्हाला त्याला फक्त मेसेज टाकायचं की तुझं एक्झाम्पल नंबर पंचवीस चुकलेलं आहे तेवढं तू फक्त व्यवस्थित कर त्याच्यामध्ये काही अडचण असली तर मला विचार जे बरोबर आहे ते सांगायचे नाही त्याच्यामध्ये जे चुकलेले दोन तीन सम आहे ते तेच त्याला ते ते लिहून पाठवायचे फक्त त्याचे फोटो तुम्हाला बघावं लागतील की कोणकोणते म्हणजे त्याला त्यांना आज चार पेजेस सोडवले तर त्या चार पेजेसचे फोटो त्यांना व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवायचे सो ही आयडिया चांगली आहे म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मग तुम्ही टीचर म्हणून तुम्ही अजून वेगवेगळे त्याच्यामध्ये शोधून काढू शकता येस काजल सावंत मॅडम म्हणतायेत फोटो एडिट करता येतात की येस yes, मॅडम ते पण करू शकता तुम्ही त्यांचा फोटो पण तुम्ही एडिट करून आणि चेक करून पाठवू हो शकता आणि त्याच्यामध्ये मग तेच आहे की कि आ, तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ किती द्यायचा आहे किंवा किती कशा पद्धतीने तुम्हाला ते चेक करून द्यायचंय सो मला असं वाटतं पहिला मुद्दा आपला सर्वांना क्लिअर झाला की आता सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या मॅक्झिमम ठिकाणी सुट्ट्या आहेत किंवा जिथं सुट्ट्या नाही ती त्यांना पण एक नवीन वर्ष सुरू होत आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वर्कशॉप ऑर्गनाईज करा फ्री मध्ये ऑर्गनाईज करा ऑनलाईन वर्कशॉप तुम्ही वेगळा ऑर्गनाईज करा आणि ऑफलाईन वर्कशॉप तुम्ही वेगळा ऑर्गनाईज करा मधून तुम्ही काही ॲडमिशन करा आणि ऑफलाईन मधून सुद्धा काही ॲडमिशन करा तुमच्याकडे जर ऍडमिशन वाढले जास्त ऍडमिशन झाले तर तुम्ही ट्रेनर अपॉइंट करा कारण की ज्यांच्याकडे खूप ऍडमिशन आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी ऍडमिशन त्यांना हॅन्डल करायला थोडं कठीण जात आहे त्यांनी कृपया ट्रेनर अपॉइंट करा आणि असा विचार मनात आणू नका की ट्रेनर अपॉइंट केल्यानंतर ते ट्रेनर दुसरा क्लास सुरू करल आणि माझं क्लास बंद करून टाकाल असे निगेटिव्ह विचार मनात आणायचे नाहीत लक्षात घ्या आपला ग्रोथ होण्यासाठी आपल्याला सोबत जोडावे लागणार आहेत आपण जर छोटा विचार केला तर आपण छोटच बनवून राहून जाणार आणि तुमच्याकडे पन्नास ऍडमिशन आहेत समजा आज आणि जर तुम्ही त्यांना योग्य शिकवलं नाही तुम्ही त्यांना प्रॉपरली वेळ दिला नाही तर ते पन्नास चे चाळीस होतील चाळीस चे तीस होतील आणि तीस चे वीस होतील आणि नंतर क्लास बंद होऊन जाईल म्हणजे असं नाही झालं पाहिजे आपण सर्व्हिस जास्त चांगली आपल्याला द्यायची आहे जेवढी चांगली आपण सर्व्हिस देऊ जेवढं प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष आपण देऊ तेवढे ऍडमिशन आपल्याकडे वाढणार आहेत आणि जो मुलगा आहे तो आपल्याकडे कंटिन्यू नेहमीसाठी राहणार आहे किंवा पुढे तो जास्तीत जास्त दिवस आपल्याकडे टिकून राहणार आहे सो आपल्याकडे मुलगा जर जास्त दिवस टिकून राहिला <coughs> त्याच्यामध्ये आपण आता तुम्हाला माहिती असेल आपण काय केलं चौथ्या लेवल नंतर आपण फाउंडेशनचं सर्टिफिकेट देतो आपण सहाव्या लेवल नंतर मास्टर्सचं सर्टिफिकेट देतो आणि ही जी चॅम बाबॅकस एकमेव हो कंपनी आहे आपली ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही आपली एकमेव हो कंपनी आहे की आपण चौथ्या लेवल नंतर एक स्पेशली त्यांना सर्टिफिकेट देतो ज्याचं नाव आहे फाउंडेशन जी फाउंडेशन कोर्स चार, गे yapi, लेवल लेवल जेकुन, जेकुन लेवल लेवल चार लेवल कंप्लीट झाल्यानंतर तो कोर्स कम्प्लीट करतो तो विद्यार्थी त्याला सर्टिफिकेट वेगळं मिळतं सहा लेवल कंप्लीट झाल्यानंतर मास्टर्सचं सर्टिफिकेट मिळतं आणि पूर्ण आठ लेवल कंप्लीट झाल्यानंतर चॅम ग्रॅज्युएट म्हणून त्याला आपण आपले जे जे कोणते प्रोग्राम्स होतात म्हणजे आपली स्टेट लेव्हल कॉम्पिटिशनचा प्रोग्राम होतो किंवा नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचा प्रोग्राम होतो अशा प्रोग्राम्स मध्ये आपण त्या मुलांना फिलिसिटेट करणार आहे आपण त्यांचा गौरव करणार आहे की ज्यांनी पूर्ण आठ लेवल कंप्लीट केल्या सो so, हे सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पालकांना इन्क्वायरीच्या वेळेस सांगायच्या आहेत की तुम्हाला जी चॅम्प अबॅकसच्या चार लेवल कम्प्लीट झाल्यानंतर फाउंडेशन सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणजे शेवटपर्यंत ते विद्यार्थी आपल्याकडे टिकले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे सर्टिफिकेटचं पण त्यांना सांगायचं आहे अभॅकसचे फायदे काय काय ते पण आपण आपल्याला अप पालकांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे जेणेकरून आपल्याकडे सुरुवातीला पाच दहा ऍडमिशन जरी असले त्यांची काउन्सिलिंग जर आपण प्रॉपर केली तर ते शेवटपर्यंत टिकतील आणि अजून दहा वीस ऍडमिशन ते आपल्याला आणून देतील अजून ऍडमिशन आपल्याकडे वाढतील सो त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही पालकांचं प्रॉपर काउन्सिलिंग करायचं आहे जेव्हा पण तुम्ही ऍडमिशन घेणार तेव्हा त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग करायचं आहे आणि फीज त्यांना जेव्हा तुम्ही सांगता तर फीज सांगायच्या आधी अद्याकचे सगळे फायदे आपले जे मटेरियल आपण त्यांना देतो ते मटेरियल आणि आपल्या ज्या कॉम्पिटिशन्स होतात आपली जी राज्यस्तरीय स्पर्धा होती किंवा नॅशनल लेवल आपली कॉम्पिटिशन आता होणार आहे पुढं ट्रेनर मॅडम आम्ही आम्ही कशाला सांगू तुम्ही ठरवा ना अश्विनी सपकाळ मॅडम म्हणताय की तुम्ही सांगणार का की ट्रेनर अपॉइंट करायला तर आम्ही कशाला सांगू तुम्हाला तुमच्याकडून जर हँडल होत नाही तुम्ही ट्रेनर अपॉइंट करा ना तुम्ही का स्वतःवर जास्त लोड घेताय तुमच्याकडे पन्नास ऍडमिशन आहे तर तुम्ही पहिले तर बॅचेस करा त्यांचे दहा दहाचे वेगळे वेगळे बॅचेस करा मग ते तुमच्याकडून हँडल नाही होते तुम्ही ट्रेनर अपॉइंट करा हे तुम्हाला अनुभवातून शिकायचं आहे या गोष्ट सगळ्या गोष्टी की आपल्याला कारण की तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एकटे किल्ला लढवू शकत नाही तुम्हाला पुढं म्हणजे अजून लोक पाहिजे तुमच्यासोबत आम्ही ट्रेनर नाही देणार अश्विनी सपकाळ मॅडम विचारता आम्ही ट्रेनर आम्ही ट्रेनर कशाला देऊ तुम्ही आला, तुम्हाला तुम्ही तयार केलं अजून लोकांना तयार करा ना समोर वाटल्यास तुम्ही आम्हाला म्हणा की हे आमचे ट्रेनर आहेत ट्रेनिंग द्या आम्ही ट्रेनिंग द्यायला तयार आहे पण ट्रेनर तुम्हाला तयार करायचंय कारण की तुम्हाला तुम्हाला त्या ट्रेनरला हे सांगायचंय का की ट्रेनर बस ट्रेनर लक्षात घे की हे तीन हजार रुपये विद्यार्थ्याकडून येतील आपल्याला याच्यातले नऊशे रुपये फक्त वर जातात बरं का बाकीचे आपल्याला पूर्ण प्रॉफिट राहतो असं तुम्ही सांगणार आहे का ट्रेनरला ट्रेनरला तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायच्या नाहीये ट्रेनरला तुम्हाला फक्त ट्रेनर पुरतं सांगायचंय की बाबा तुला एवढं शिकवायचंय तुला तेवढं फर्स्ट लेवलच थोडंफार शिकवा ट्रेनरला ट्रेनरला सगळं शिकवणार का तुम्ही जिम पण शिकवणार आणि नऊशे रुपये वर जातात बाकीचे आपल्याला हे तुम्ही ट्रेनरला थोडी सांगणार आहे सो ट्रेनरला तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढंच नॉलेज ट्रेनरला द्यायचंय आपल्याला म्हणजे त्यांना ट्रेनरला पुढच्या लेवलचा ट्रेनरला तुम्ही असं पण सांगू शकता की बाबा तुम्हाला आम्ही पूर्ण ट्रेनिंग देणार आहे पण तुम्हाला आम्ही स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहे मग ट्रेनर पण तुमच्यासोबत राहील ना निदान सहा महिने आठ महिने एक वर्ष की चला मॅडम आपल्याला हळूहळू हळूहळू शिकवतील सगळं म्हणून सो so, हे yeah, आता ट्रेनरला कसं पटवायचं किंवा कसं तुमच्यासोबत ठेवायचं वर्षभर दोन वर्ष ही तुमची स्किल राहिली पण मी काय सांगतोय की तुम्ही एकटे जर मैदान लढवणार ना मग त्याच्यामधून तुमच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस वाढतील आपल्याला चुका करायच्या नाही आपल्याला आपलं सेंटर मोठं करायचंय आपल्याला अबॅकस सेंटर म्हणून जरी आज आम्ही तुम्हाला दिलेलं आहे तुमची अबॅकस स्कूल झाली पाहिजे धिस इज नॉट अबॅकस सेंटर म्हणजे आज जर भावसर सरांचं सेंटर पाहिलं इट इज नॉट अबॅकस सेंटर इट इज अबॅक स्कूल तुम्ही उद्धव सुरवसे सरांचं सेंटर जर पाहिलं इट इज नॉट अबॅकस सेंटर इट इज अबॅकस स्कूल तुम्ही जर कुरकुटे सरांचं सेंटर पाहिलं इट इज नॉट अबॅकस सेंटर इट इज अबॅक स्कूल कारण की जर तुमच्याकडे दोनशे प्लस ऍडमिशन आहेत याचा अर्थ तुमची स्कूल आहे इट इज नॉट ओनली सेंटर सो तुम्हाला लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येकाला हे स्कूल बनवायचं आहे आणि तुमच्या एरियामध्ये एरिया का दादा कोण आहे असं कोणाला पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे इस एरिया का दादा कोण म्हणजे तुमच्या एरियामध्ये दहा जरी अभ्याकाचे सेंटर असले मग ते आपले असो किंवा दुसऱ्या कंपनीचे असो त्या दहा सेंटरमध्ये तुमचं सेंटर सगळ्यात मोठं असलं पाहिजे त्या दहा सेंटरमध्ये तुमचं सेंटर उठून दिसलं पाहिजे तुमच्या सेंटरच्या मुलांचा रिझल्ट हा सगळ्यात चांगला असला पाहिजे तर असं आपल्याला जर डेव्हलप करायचे तर सगळ्या गोष्टीची आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅनिंग करावी लागेल आणि ते तुम्ही एकटे करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे अगोदर तर आता तुम्ही दोघं जण असू शकता म्हणजे हजबंड वाईफ आहेत काही जण तर दोघं मिळून ते हँडल करताय आणि दोघं मिळून केल्यामुळं खूप फायदा होतोय सगळ्यांना पण ज्या कोणी एकट्या एकट्या करताय म्हणजे एक व्यक्ती आहे म्हणजे माणूस असेल किंवा लेडी असेल म्हणजे मॅडम असतील किंवा सर असतील तर एकटे एकटे जे लोक करतात ना त्यांना थोडं अडचणी येतात अडचणी कशा येतात त्यांना की uh, बॅचेस प्रॉपर प्लॅनिंग त्यांची होत नाही किंवा त्यांना म्हणजे मुलं हॅन्डल करायला थोडं कठीण जातं किंवा मार्केटिंग मग ते शिकवत बसतात तर ते शिकवतच बसतात मग त्यांची मार्केटिंग रुन जाते मग एखादी महिन्यात ते फक्त मार्केटिंग करतात मग त्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होतं सो लक्षात घ्या केव्हा आपलं अबॅकस सेंटर चांगलं चालणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपलं अभ्याकस सेंटर तेव्हा चांगलं चालणार आहे जेव्हा तुमचं टीचिंग पण चांगलं सुरू आहे प्रत्येक मुलाकडं तुमचं वैयक्तिक लक्ष आहे प्रत्येक पेरेंट तुमच्यापासून सॅटिस्फाईड आहे आणि तुमचं मार्केटिंग पण सोबत चालू आहे लक्षात घ्या तुमच्याकडे शंभर ऍडमिशन आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मार्केटिंग नाही करायची तुम्हाला तरीही दर महिन्याला मार्केटिंग करत राहायची आहे तुमच्याकडे पन्नास ऍडमिशन आहे तर बस झालं का झोपायचं नाही आपल्याला मग आपल्याला आपल्याला हे कंटिन्यू करत राहायचंय आप आहे आपल्याला जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कंटिन्यू करत राहायच्या आहेत जेव्हा आपण याच्यामध्ये थांबणार किंवा आपण असं गृहित धरणार की आता तर मला भरपूर मिळालं तर तेव्हा आपली खाली उतरायची जी मेथड आहे किंवा प्रोसेस आहे ती सुरू होऊन जाईल त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय की आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष आपलं असलं पाहिजे थ्री सिक्स्टी डिग्री आपलं लक्ष असलं पाहिजे कडे आता लक्षात घ्या पार्लेजी बिस्किट सगळ्यांनी ऐकलेलं आहे लहानपणापासून आपण सगळे पार्लेजी बिस्किट खातो पण याचा अर्थ की वाले टीव्हीवर ऍड करत नाही का त्यांची ऍड आजही सुरू आहे मग ते त्यांचे बिस्किट विकल्या जात नाही का ऑफकोर्स त्यांचे बिस्किट विकल्या जातात त्यांचे बिस्किट आपल्याला माहिती नाही असं नाहीये पण तरीही ते ऍडव्हर्टाईजमेंट का करतात कारण की मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट ही कंटिन्यू करावी लागते कंटिन्यू तुम्ही कुठं जरी गेला तरी पण तुम्हाला ऍड करायची आहे तुम्ही माझा आवाज सर्वांपर्यंत व्यवस्थित येतोय का माझा आवाज आणि माझा व्हिडिओ सर्वांना व्यवस्थित दिसतोय का ओके ओके सर्वांना व्यवस्थित येतोय माझा आवाज इट्स ओके वन सेकंड ओके okay, तर या पद्धतीने आपल्याला आपलं अभ्याकस से सेंटर चालवायचं चा आहे आणि पुढं मी काय सांगितलं तुम्हाला की फक्त सेंटर म्हणून नाही चालवायचं आहे तुम्हाला तुम्हाला याला पुढं अभ्याकस स्कूल करायची आहे तुम्हाला एवढं चांगलं तुमचं डेव्हलप झालं पाहिजे की तुम्हाला दुसरं कोणतंही काम याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम तुम्हाला करण्याची गरज नाही पडली पाहिजे तुमची जी आर्थिक गरज आहे ना ती पूर्ण आर्थिक गरज तुमची याच्यामधून भासली पाहिजे याच्यामधून तुमची पूर्ण झाली पाहिजे ती गरज आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडली नाही पाहिजे अशा पद्धतीने हे सेंटर तुमचं डेव्हलप होऊ शकतं तर त्या दिशेने आपल्याला पाऊल उचलायचे आहेत त्या दिशेने प्रत्येकाला प्रयत्न करायचे आहेत आणि आमचा सपोर्ट तुम्हाला त्याच्यासाठी आहे सो आ, हा आपला पहिला मुद्दा होता तर सर्वांनी वर्कशॉप घ्या आणि फ्रीमध्ये दोन ते तीन दिवस डेमो क्लास आ, अरेंज करा ऑर्गनाइज करा मुलांना शिकवा तुमचे जे स्टुडंट आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी स्टुडंट आहेत त्यांना सांगा की बेटा दोन दोन तीन तीन मुलांना एका एकाला घेऊन या म्हणजे एक स्टुडंट आहेत त्याला सांगायचं की तू दोन तीन मुलांना तुझ्या वर्गातल्या किंवा तुझ्या आजूबाजूच्या सोसायटीतल्या मुलांना फ्रीमध्ये अभ्याक शिकण्यासाठी घेऊन ये सो ज्यांच्याकडे मुलं आहेत ना ते पण मुलं अजून मुलं त्यांचे घेऊन येतील त्यांना काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही काहीतरी इन्सेंटिव्ह तुम्ही सांगू शकता की बाबा तुझ्याकडून जर चार मुलं आले किंवा तीन मुलं आले किंवा तुझ्याकडून जेवढे मुलं वर्कशॉपसाठी तू आणले तर तेवढे म्हणजे त्याला काहीतरी गिफ्ट ठेवा मुलांना काय गिफ्ट तुम्ही देऊ शकता चॉकलेट देऊ शकता कंपास देऊ शकता पेन देऊ शकता पेन्सिल देऊ शकता म्हणजे असं अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही मुलांना देऊ शकता की मुलांना पण त्याच्यामधून आनंद झाला पाहिजे आणि आपल्याला पण असं नाही वाटलं पाहिजे की आपण कुणाला आमिष देतोय वगैरे असं पण नाही वाटलं पाहिजे म्हणजे एक स्पोर्टिंग वे मध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे की मुलांना सांगायचं की फ्री वर्कशॉप आपल्याकडे आहे हे दोन तीन दिवस तर तुझ्या सोसायटीतल्या मुलांना तू घेऊन ये आणि तुला मग जेवढे मुलं आले तर तू जर दोन तीन मुलांना आणलं तर तुला आमच्याकडून गिफ्ट मिळेल काहीतरी मग त्याला पेन्सिल द्या पेन द्या काहीतरी लहान मुलांना काय पाहिजे असतं विशेष त्यांना चॉकलेट्स द्या सो अशा गोष्टी आपण याच्यामधून काय होऊ शकतो किंवा पॅरेंट्सला तुम्ही असं सांगू शकता की तुमच्या सोसायटीतले पॅरेंट्स जे आहेत त्यांना तुम्ही सांगा आपल्या वर्कशॉप बद्दल तीन दिवस फ्री वर्कशॉप आहे त्यांना पाठवा आणि तुमच्या तुम्ही जर मुलांना पाठवलं तर तुम्हाला आम्ही या पुढच्या लेवलच्या फीज मध्ये आम्ही तुम्हाला शंभर रुपये दोनशे रुपये डिस्काउंट देऊ फीज मध्ये असंही तुम्ही करू शकता म्हणजे तुमची प्रत्येकाची आपली वेगळी वेगळी पद्धत आहे बर का म्हणजे मी सांगितलं अशा पद्धतीनेच ही पद्धत प्रत्येक मुलावर किंवा प्रत्येक पॅरेंट वर वर्कआउट होईल असं नाहीये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं याला तुमच्या अनुभवानुसार तुम्ही करू शकता फक्त माझं काय म्हणणं आहे की तुमचं जे फ्री वर्कशॉप आहे तो हाऊसफुल झाला पाहिजे असं नाही की तुम्ही दोन मुलांना घेऊन वर्कशॉप केला मग त्याला वर्कशॉप नाही म्हणत दोन मुलं जर आले तुमच्या वर्कशॉपला तर त्याला वर्कशॉप नाही म्हणत देन इज जस्ट डेमो क्लास त्याला आपण वर्कशॉप नाही म्हणू शकत तर वर्कशॉप कशाला म्हणतात जेव्हा जास्तीत जास्त मुलं आले आणि त्यांना तुम्ही खेळवलं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करून घेतल्या त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही शेअर केले त्यांना काही गिफ्ट वगैरे दिले वर्कशॉप मध्ये सुद्धा तुम्ही काही गिफ्ट मुलांना देऊ शकता त्यांचे त्यांना तुम्ही सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता तुमच्या लेवलला काही सर्टिफिकेट असे तयार करून म्हणजे अशा बऱ्याच आयडिया आहेत तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये सर्च केलं तेवढ्या आयडिया तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील तर वर्कशॉप्स तुम्ही घ्या ऑनलाईन वेगळे घ्या ऑफलाईन वेगळे घ्या आणि त्यानंतर क्रिसमसच्या या सुट्ट्यांमध्ये मुलांना तुम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करा हे बघा आपण देण्याची वृत्ती ठेवा आपण जास्तीत जास्त गोष्टी त्यांना शिकवा जास्तीत जास्त गोष्टी त्यांना द्या त्यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल नक्कीच जेव्हा आपण सोसायटीमध्ये दे काही देण्याचा मानस ठेवतो तेव्हा आपल्याला पण रिटर्न मध्ये खूप काही त्याच्यामधून मिळतं असा आमचा अनुभव आहे आणि तुम्हाला पण तसाच अनुभव येईल अश्विनी सबकाळ मॅडम विचारताय की मी ऑलरेडी एक ट्रेनर अपॉइंट केली आहे पण पेमेंट किती द्यायचे सर ट्रेनरला आता हे मॅडम तुम्ही त्यांना किती वेळासाठी अपॉइंट केलं त्याच्यानुसार तुम्ही ट्रेनरला पेमेंट देऊ शकता आपल्या हेड ऑफिसला सहा सहा तासासाठी डेली म्हणजे ट्रेनर्स आपल्याकडे आहेत जे सहा सहा तास काम करतात आणि त्यांना आम्ही सहा हजार सात हजार आठ हजार अशा पद्धतीने आम्ही त्यांना सॅलरी देतो सो ते सहा सहा तास रोज म्हणजे रेग्युलर ते सहा तास सात तास रोज ड्युटी करतात सो तसं तुम्ही रेग्युलर त्यांना जर जॉब दिला तर ते सहा हजार सात हजार आठ हजार म्हणजे औरंगाबाद मध्ये तरी एवढी सॅलरी घेतात आता तुमच्या शहरामध्ये एखादं जण खेड्यामध्ये काम करतात तर खेड्यामध्ये तीन चार हजार मध्ये पण तुम्हाला फुल टाइम ट्रेनर मिळेल थोडं तालुका प्लेस आहे तर पाच सहा हजारमध्ये पण तुम्हाला फुल टाइम ट्रेनर मिळेल कारण की ट्रेनर आपल्याला कसं पाहिजे फ्रेश पाहिजे म्हणजे ट्रेनरला पाहिजे असं नाही तुम्ही ट्रेनरला अपॉइंट करा त्याला तुम्ही शिकवा आणि तुम्हाला जेवढं उपयोगी हो तेवढं शिकवा आणि गरजू ट्रेनर अपॉइंट करा असं नाही की एखादा केलं ते एक महिना काम करायला आणि चालले जाईल तसं नाही अशी एखादी लेडी शोधा जिला गरज आहे कसं असतं ना गरज ज्याला असते ना तो तुम्हाला सोडणार नाही कोणाच्या गरजेमध्ये जर तुम्ही त्याला जॉब दिला किंवा त्याला तुम्ही सॅलरी दिली त्याला तुम्ही काम दिलं तर तो तुम्हाला सोडणार नाही पण तुम्ही असं जर कोणी व्यक्ती म्हणजे खूप हुशार आहे म्हणजे आपल्या काही कामाचं नाही खूप हुशार एखादा माणूस असला खूप हुशार आहे एखादी लेडी असली खूप क्वालिफाईड आहे पण तिला गरज नाही तर अशी व्यक्ती आपल्या काही कामाची नाही सो वी वॉन्ट सच पीपल आर निडी निडी पीपल विल वर्क हार्ड निडी पीपल विल वर्क अकॉर्डिंग टू युअर कंडिशन अँड दॅट्स वाय यू नीड निडी पीपल सो सॅलरी काय द्यायची हा ऑबियसली तुम्हाला ठरवायचं आहे की सॅलरी पण खर्च करा म्हणजे तुम्ही जोपर्यंत सॅलरी देणार नाही ना कोणाला तोपर्यंत तुम्ही पण किती इन्कम तुमचं येतं तुम्हाला लक्षात येणार नाही समोर तुम्ही सॅलरी देताल तर तुम्हाला पण लक्ष देईल की हा आपला खर्च आहे आणि लक्षात घ्या तुम्ही खूप मेहनत करून तुम्ही वीस हजार रुपये कमवत असाल अस सपोज तुम्ही खूप एकट्या मेहनत करून वीस पंचवीस हजार रुपये कमवत असाल त्याच्यापेक्षा एक एक ट्रे, ट्रेनर ठेऊन जर तुम्ही पंधराच हजार कमवत असाल तर ते पंधरा हजार जास्त बेटर आहे त्या पंचवीस हजारापेक्षा म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपण एफर्ट जास्त घेऊन जर आपण जास्त कमवत असलो त्याच्यापेक्षा आपण ट्रेनर अपॉइंट करून आपण कमी कमवत असलो तर ते जास्त बेटर आहे कारण की फ्युचरमध्ये ते वाढण्याचा स्कोप असतो पण आपण स्वतः किती मेहनत करून आपण त्याच्यापेक्षा जा जास्त वाढवू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ही कन्सेप्ट लक्षात आली सगळ्यांच्या मी भाऊसर सरांना ही गोष्ट सांगितली होती की भाऊसर सर, सर तुम्ही आज म्हणजे महिन्याला तुम्ही एक दीड लाख रुपये तुमचं कलेक्शन आहे समजा पण तुम्ही दोघं हजबंड वाईफ काम करताय करतायटस्ट सपोज तर तुम्ही एक दोन ट्रेनर ठेवा आणि एक दोन ट्रेनर ठेवून तुम्ही एकच लाख रुपये कमवा पण ते जास्त बेटर आहे म्हणजे कारण की आपली ओढातान खूप जास्त होते जर आपण स्वतःच खूप जास्त मेहनत केली ना तर आपली ओढतान त्याच्यामध्ये जास्त होते आणि कुठेतरी मग मार्केटिंग करायला आपली राहून जाते किंवा मग कुठेतरी आपण कमी पडतो सो आपण स्वतः खूप जास्त काम करायचं नाही आपण स्वतः जर खूप जास्त काम करायला लागलो तर कुठेतरी आपली क्वालिटी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस असतात आपल्याला ट्रेनर एखादा अपॉइंट करून त्याच्यावर विश्वास ठेवावा हो लागेल त्या ट्रेनरला आपल्याला जीव लावावा लागेल त्या ट्रेनरला आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन करावं लागेल वेळोवेळी ते ट्रेनर चुकणार तरी पण त्यांना कंटिन्यू करून त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगून आपल्याला त्यांना कंटिन्यू करावं लागेल आणि एखाद्या वेळेस असं पण होईल की तुम्ही ट्रेनर अपॉइंट केली एका महिन्यानंतर ती सोडून गेली मग तुम्हाला लगेच दुसरी अपॉइंट करून त्यांना शिकवावं लागेल सो या गोष्टीसाठी तयार आहे आपल्याला आमच्यासोबत पण असं होतं आमच्याकडे तीन ट्रेनर आहेत आज क्लासरूम मध्ये हेड ऑफिसला तर ते तीन ट्रेनर म्हणजे असं नाही की ते टिकून राहतात तीन पैकी एक जण दर दोन तीन महिन्याला सोडून जातं पण तरी पण आम्ही नवीन कोणी आलं त्यांना पुन्हा ट्रेन करतो सो ही प्रोसेस आपली सुरू ठेवायची आपल्याला आणि आपला लोड कमीत कमी कसा होईल आणि आपली क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होईल चांगल्यात चांगली क्वालिटी कशी आपण समोर देऊ शकतो ते त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा पुढचा आपला मुद्दा आहे की मागील कॉम्पिटिशन म्हणजे मागची जी कॉम्पिटिशन आपली होती ती होल अँड सोल्ड ऑनलाईन कॉम्पिटिशन होती आणि त्यामधून काय फायदा झाला मला ते आ, दोन ते तीन लोकांकडून ऐकायला आवडेल सो मागची जी ऑनलाईन कॉम्पिटिशन होती ते होती <coughs> त्याच्यामध्ये प्रोग्राम झाला नव्हता म्हणजे आपलं आपण औरंगाबादला जो प्रोग्राम घेतो तो आपण घेतला नव्हता सो फ्रँचायझी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत तर त्याचा कॉम्पिटिशनचा तुम्हाला काय फायदा झाला सो असं कोणी सांगू इच्छित असेल तर त्यांनी काय करायचंय स्वतःला अनम्यूट करायचं आहे आणि तुम्हाला कॉम्पिटिशनचा काय फायदा झाला ते तुम्हाला सांगायचं आहे मागच्या कॉम्पिटिशनचा सो अनम्यूट करायला मी परमिशन दिलेली आहे ज्याला ज्याला फायदा झालेला आहे त्याने अनम्यूट करून आणि कॉम्पिटिशनचा तुम्हाला काय बेनिफिट झाला ते तुम्हाला सांगायचं आहे हॅलो सर येस मॅडम तुमचं नाव सांगा तुमचा परिचय सांगा म्हणजे तुमचा परिचय सांगून आणि मग तुम्हाला कॉम्पिटिशनचा काय फायदा झाला ते सांगा ओके okay, सर सर माझं uh, नाव निलिमा तेलगोटे मी नागपूर वरून बोलत ओके मॅडम वेलकम मॅडम थँक्यू सर सर आपली ऑनलाइन कॉम्पिटिशन झाली होती त्याच्यामध्ये नऊ मुलांनी माझ्या पार्ट, पार्टिसिपेट केलं होतं तर मी प्रोग्राम ठेवला आणि थे त्याच्यामध्ये म्हणजे खूप मोठा नव्हता छोटासाच प्रोग्राम होता पण पॅरेंट्स वगैरे आले किंवा शेजाऱ्यांना वगैरे घेऊन आले तेव्हा माझ्या अकरा ऍडमिशन होत्या सर आणि त्याच्यानंतर तो प्रोग्राम बघितला मुलांचे थोडे व्हिडिओज वगैरे बघितले पॅरेंट्सनी तर आज सोळा ऍडमिशन झालेले आहे म्हणजे पाच ऍडमिशन वाढले आहे तर ते, ते जे मुलांचे परफॉर्मन्स बघितले त्यांना खूप छान वाटलं पॅरेंट्सनी पण बघितलं जे आधी होते ते त्यांनी पण असं कधी बघितलं नव्हतं तर त्यांना खूप छान वाटलं की मॅम छान शिकवतात तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशनचा फायदा होतो ओके okay. म्हणजे एका पद्धतीने तुमचं सर्टिफिकेशन झालं प्रोग्राम मुळे की तुमचा रिझल्ट चांगला आहे हे सगळ्यांपर्यंत मेसेज गेला आणि मला अजून सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे माध्यमातून निलिमा मॅडम तुम्ही क्लास सर, घरी क्लास घेतात मला असं वाटतं हो सर मॅडम तुम्ही लवकरच विचार करा एखादी क्लासरूम सेपरेट भाड्यानं घ्या कारण की घरी क्लास घेणं आणि बाहेर एक रूम घेऊन प्रॉपर क्लासरूम बनवणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे डायरेक्ट झिरोचा फरक आहे म्हणजे आज जर तुमच्याकडे वीस ऍडमिशन आहेत तर तुम्हाला तिकडे डायरेक्ट वीसच्या पुढे एक शून्य लावायचं म्हणजे शंभर दोनशे ऍडमिशन तुमचे होऊ शकतात बाहेर सो oh. याच्या याच्याशी म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही लगेच उद्याच करा पण hmm. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हे ठेवा की तुम्हाला जर ग्रोथ पाहिजे तुम्हाला जर जास्त ऍडमिशन पाहिजे तर तुम्ही बाहेर आलं पाहिजे ठीक आहे ना सर सर आपण असंही करू शकतो ना जसं एखादी प्री प्रायमरी स्कूल असेल त्याला जर दोन तासासाठी घेतलं तर तसंही तुम्ही करू शकता म्हणजे पुढचा स्टेप जे आहे त्याच्या अगोदरची ही स्टेप आहे की तुम्ही एखाद्या कोचिंग क्लास सोबत किंवा प्री प्रायमरी स्कूल सोबत किंवा एखाद्या स्कूल सोबत तुम्ही टायअप करा आणि त्यांच्यासोबत टायअप करून सेंटर म्हणून तुम्ही तिथे चालवा सेंटर म्हणून म्हणजे जसं तुम्ही फीस घेता त्याच पद्धतीने तुम्ही फीस घ्यायची फक्त तुमच्यातलं एक शेअर तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा भाडं देऊ शकता महिन्याला तीन, तीन येस, चार हजार रुपये त्यांना okay, भाडं द्या किंवा त्यांना पर ऍडमिशन दोनशे रुपये तीनशे रुपये असे द्या अशा दोन पद्धतीने तुम्ही डील करू शकता ओके ठीक आहे ओके नेक्स्ट अजून एक कोणीतरी सांगा की कॉम्पिटिशनचा मागच्या काय फायदा झाला हॅलो सर येस सर मी निकिता शहा बोलते पुण्यावरून नमस्कार मॅडम बोला मॅडम uh, सर्व uh, फ्रँचायसी मेंबर्सला पण माझा नमस्कार येस मला सांगावं असं वाटतं की आ, लास्ट ऑक्टोबरमध्ये जे आपले हे कॉम्पिटिशन झाले तेव्हा माझ्या टोटल सेव्हन्टीन विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं okay. आणि त्याच्यामध्ये आमच्या अकरा मुलांना ट्रॉफी आलेल्या आहेत त्यात एक जी जॅम सुपरस्टार पण आहे म्हणजे जी, जी सेकंड स्टँडर्डला मुलगी आहेत तर तिने okay. आठ मिनिटात पेपर सॉल्व्ह केला होता mm -hmm. आणि सगळ्याच मुलांचे रँकिंग एकदम चांगले आलेले आहेत मग त्यानंतर आम्ही घरीच प्राईज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आणि पेरेंट्सनी जेव्हा मुलांचं सगळे ते लाईव्ह एक्झाम्पल वगैरे कसे सॉल्व करतात किंवा त्यांचा स्पीड कसं आहे अक्युरेसी कशी कशी आहे हे बघून सगळे एकदमच म्हणजे खुश झाले आणि त्याच्यानंतर आज जवळपास माझ्याकडे फोर्टी फाईव्ह ऍडमिशन्स आहेत आणि लास्ट हा लास्ट वीकमध्येच मी एका अकॅडमीला पण जॉईन झाले ऍज अॅबेकस टीचर तर त्या ठिकाणी माझे दहा ते बारा विद्यार्थी आहेत आता तर कॉम्पिटिशन हा कॉम्पिटिशन घेतल्यापासून मुलांमध्ये म्हणजे कॉन्फिडन्स लेवल खूपच वाढलेली आहे आणि एकमेकांमध्ये तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स वाढला आहे हो सर ओके ओके खूप फायदा झाला त्याचा मुलांना ओके थँक्यू थँक्यू मॅडम जया माळोदे मॅडम तुमचा रिस्पॉन्स सांगू शकतो येस मॅडम नमस्कार सर सर uh, सुरुवातीला uh, जेव्हा कॉम्पिटिशन झालं होतं तेव्हा माझ्या शंभर एकशे दहा ऍडमिशन होत्या आणि सेव्हन्टी फाईव्ह मुलं बसले होते सर कॉम्पिटिशनला असा कुठलाच कार्यक्रम झालेला नव्हता आणि त्याचा फायदा मला आजपर्यंत पण होतो सर आज माझ्या पाच ऍडमिशन झाल्या परत म्हणजे आज म्हणजे दिवसातच काल मध्ये नाही सर माझ्या काल तीन ऍडमिशन काल तीन ऍडमिशन झाल्या आज पाच ऍडमिशन झाल्या आणि एकूण माझ्या एकशे पासष्ट ऍडमिशन आहेत तुमच्या कॉम्पिटिशनचा सर मला अजून पण फायदा होतच आहे दर शनिवार रविवार माझ्याकडे ऍडमिशन चालू आहे सर आणि त्याच्यानंतर स्टेटसला म्हणजे अजून पण पॅरेंट्स फोटो वगैरे ठेवणं चालूच आहे स्टेटसला त्याच्यामुळे त्याचा फायदा होतोय सर मला आणि बुलढाण्यामध्ये म्हणजे प्रत्येक शनिवार घ्यायला येतात तेव्हा आपल्या कार्यक्रमाचा होतेच वाहवा होते आणि मला मॅडमच्या कार्यक्रमाचा फोटो मी सर्वांना एकदा दाखवतो मॅडम एक, एक मिनिट फक्त तुमच्या कार्यक्रमाचा फोटो माझ्याकडे अव्हेलेबल आहे सध्या तर मी तो फोटो दोन हो सर। दोन मिनिटामध्ये दाखवतो मी आ, बाकी किती ऍडमिशन आहेत मॅडम तुमच्याकडे फोनिक्स फोनिक्स फक्त फुनिक्स सर माझ्याकडे तीस ऍडमिशन आहे सर रिस्पॉन्स कसा आहे फोनिक्सच्या पॅरेंट्सचा रिस्पॉन्स सर माझ्याकडे म्हणजे सुरुवातीला पंधराच ऍडमिशन होत्या सर तर मी त्या प्रोग्राम मध्ये फोनिक्स पण एक कॉम्पिटिशन ठेवलं होतं त्या फोनिकच्या कॉम्पिटिशन मुळे तेव्हा पण मला सर त्याच्यामध्ये पण मला पंधरा ऍडमिशन भेटतंय सर आणि अजून पण चालूच आहे सर फोनिक चे ऍडमिशन ओके 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 पण आता मुलांचे पेपर आल्यामुळे सध्या पेरेंट्स म्हणतात की बाबा आम्ही बघू उन्हाळ्यात लावू म्हणे नक्की असे mm. ऍडमिशन आहे सर आणि भरपूर ऍडमिशन सध्या म्हणजे होल्डवर पण म्हणजे उन्हाळ्यात भरपूर म्हणजे माझ्याकडे कमीत कमी तीस पस्तीस ऍडमिशन अशा उन्हाळ्यातल्या किंवा आम्ही फिक्स उन्हाळ्यात लावणार आहे ऍडमिशन आहे सर ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल मॅडम थँक्यू मॅडम सो कॉम्पिटिशनचा तुम्हाला भरपूर फायदा झाला ओव्हरऑल अजून अजून कोणी सांगू शकते ज्यांना कॉम्पिटिशनचा फायदा झाला हॅलो सर येस yes. मी अयोध्या तारे पाथरीहून बोलते सर मी मागच्या वेळेस जो कार्यक्रम घेतला होता तर मला कार्यक्रम घेतल्यानंतर म्हणजे डायरेक्ट एकाच हप्त्यामध्ये पंचवीस ऍडमिशन मिळाले होते सर बापरे बाप आणि आता जो दोन ऑक्टोंबरला मला वाटतं म्हणजे कॉम्पिटिशन झालं होतं त्याचा कार्यक्रम माझा राहिलेला आहे आणि मी आठ दिवस एवढं लेट नाही करायचं कार्यक्रम घेण्यासाठी हो सर म्हणजे एक मी एकटी असल्यामुळे सर एकटीच क्लास घेते मी त्याच्यामुळे म्हणजे मला सगळं काही हँडल है, होत नाही मॅडम सरांना पटवायचं थोडंफार थोडंफार करून घ्यायचं त्यांच्याकडून काम गोडगोड बोलून करून घ्यायचं नाही सर म्हणजे त्यांचं तसं काही नाहीये ते पूर्ण सपोर्ट करतात मग इतक्या कसं आहे हे असं म्हणजे तुम्हाला बायकांचं ना खूप कठीण आहे म्हणजे नवऱ्याला काहीच नाही म्हणायचं काहीच नाही आमचे सर सगळं सपोर्ट करतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे मॅडम तर त्यांचा सपोर्ट थोडा अजून जास्त घ्या बस हेच मला म्हणायचं आहे आणि तसं त्यांना हे होत नाही सर ठीक आहे ना तुम्हाला बाकी जरी सपोर्ट केला तुमच्या मार्केटिंग मध्ये वगैरे तरी पण सफिशियंट आहे आपल्याला कार्यक्रम वगैरे घ्या ना तर सपोर्ट म्हणजे घ्यावा लागतो मला ओके okay, ओके okay, okay. इतर जे समजा क्वालिफाईड mm -hmm, mm -hmm. सपोर्ट घ्यावा लागतो आणि सर्वांना म्हणजे सर्वजण लक्षात घ्या मॅडमचं सेंटर ना पाथरी मध्ये आणि मॅडम जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा मॅडम म्हणजे मला असं वाटलं मॅडमला जमेल का नाही म्हणजे मॅडम खरंच सांगतो म्हणजे कुठं नाही सांगत पण मॅडम एवढ्या चांगल्या पद्धतीने मॅडम सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे मला हेच म्हणायचं याच्यातून की एखाद्या व्यक्ती म्हणजे सुरुवातीला जरी थोडा अडचणीत असतो किंवा सुरुवातीला जरी थोडं काही गोष्टी जमत नाही आपल्याला किंवा आपल्याला कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असला काही गोष्टींचा प्रॉब्लेम असला तरी पण हळूहळू आपण प्रॅक्टिस करून प्रत्येक गोष्टीला मागे टाकू शकतो आणि आपण परफेक्ट बनू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अयोध्या तारे मॅडम आहेत तर मॅडम खूप छान तुम्ही कमी माझ्या सर किंवा म्हणजे कम्युनिकेशन स्किल कमी आहे मॅडम खूप छान बोलतोय बोलता येत नाही मला पॅरेंट्सला काय सांगायचं एवढं तुमची खूप चांगली स्किल आहे फक्त कॉन्फिडन्स ठेवा आणि याच पद्धतीने पेरेंट्स सोबत बोला तुम्ही तुम्ही चिंता नका करू खूप छान बोलता मॅडम तुम्ही हो ना सर तेच कमी आहे म्हणूनच आज थोडस मागे मी आणि म्हणजे त्यांचाही थोडासा सपोर्ट म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत नाहीये म्हणजे तेही बोलू शकत नाहीत एकट्या काफी मॅडम भरपूर म्हणजे भरपूर काम तुम्ही एकट्या करू शकता चिंता सर म्हणजे आता मी ज्या ठिकाणी तीन हजार रुपये अगोदर कमवत होते तर आज मी वीस पंचवीस हजार रुपये आमच्यामुळे नाही मॅडम तुमची मेहनत आहे आम्ही काय नाही सर म्हणजे तुम्हाला जेव्हापासून मी जोडली गेली तेव्हापासूनच म्हणजे एवढं सगळं झालं नाहीतर माझं लग्न होऊन समजा आता आठ वर्ष होतात सहा वर्षात मी म्हणजे काहीच करू शकले नाही फक्त जॉब केला शाळेवर आणि शाळेवर कुठलीही पेमेंट काहीच वाढले नाही तीन ते तीनच सहा वर्ष होते बापरे सहा वर्ष तीनच हा काहीच एक पाचशे पण रुपये त्यांनी वाढवले नाही बापरे बाप... आणि आता आता कसे बघतात ते तुमच्याकडे आता एखाद्या वेळेस ते आता शाळेमध्ये की मॅडम इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल वरती मला म्हणजे जणांनी रिजेक्ट केलेले तीन चार स्कूल वरती अच्छा अच्छा हा म्हणजे आता सगळे जण मला बोलवतात हा मला तेच विचारायचं होतं की आता सगळेजण बोलवत असतील की तुम्हाला की मॅडम आमच्याकडे पण हजार देऊ सहा हजार देऊ मी म्हणलं नाही म्हणजे माझ्याकडे आता आता वेळच नाही म्हणा मला पाच सहा हजार तर बिलकुल नाही म्हणा पंचवीस तीस हजार रुपये असतील तर बोला म्हणा माझ्या कारण तेवढं तर मी कमवतायच घरी बसून आता येस येस गुड मॅडम खूप छान मॅडम तुमची अशी शोध तुम्ही एवढं पुढे जाऊ शकले अरे मॅडम तुमची मेहनत आहे मॅडम आमचं काय तुमची मेहनत आहे हो दिवस तर मेहनत केली होती ना तुम्ही <laughs> <तुमी> मार्गदर्शन <एक laughs> करून येस yes, अतुलेंगे सर म्हणताय की बाजीगर आहेत मॅडम थँक्यू सर येस येस ओके छान मॅडम थँक्यू ओके नेक्स्ट नेक्स्ट अजून कॉम्पिटिशनचा कोणाला काय फायदा झाला अतुल अतुल सर पण बोलू शकतात दोन आणि शॉर्ट मध्ये बोला प्लीज सर्वजण म्हणजे आम्ही पण इमोशनल होऊन जातो जास्त बोलल्यानंतर असं होऊन जातो हा नारी सप्पे बारी ही गोष्ट एकदम बरोबर हो आहे नमस्कार सर येस सर नमस्कार सर हा कार्यक्रमाला थोडीशी मी जास्तच केली होती तर माझं जे प्लॅनिंग होत त्या प्लॅनिंग प्रमाणे झालं पण शाळा थोडस वेटिंग मध्येच आहे तुम्ही पहिल्या कॉम्पिटिशनच सांगा ना सर पहिल्या तुम्हाला कसा रिस्पॉन्स हो। याच्या अगोदर एक वर्षामध्येच मी डेव्हलप म्हणजे आतापर्यंत ओके वन सेव्हन्टी फाईव्ह आहेत तुमच्याकडे पूर्ण आणि जर आपण फर्स्ट लेवल सेकंड लेव्हल अशी जर ऍडमिशन काउंट केले तर दोनशे अडीचशे क्रॉस होतील सर ज्युनियर लेवल फर्स्ट लेवल आणि सेकंड लेव्हल असं असं जर काउंट केलं तर या एका मंथ मध्ये सर माझे जे थर्टी फाइव ऍडमिशन झालेले आहेत जे की फर्स्ट लेवल सेकंड लेवल जुने रॅब सगळे जे झालेले आहेत ओके आणि बाकीच्यांना नवीन लोकांना काही मेसेज देणार सर तुम्ही तुम्हाला काय वाटतं की तुमचं जेव्हा नवीन होतं तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं असं अजून की नवीन जे लोक आहेत ते करतील तर त्यांना तर फायदा होईल सर मी फक्त दोन म्हणजे दोन वाक्यातच सांगेन थोडंसं शेवटी सांगेन सर येस ओके ओके चालेल ठीक आहे ओके अजून कोणाला कॉम्पिटिशन बद्दल सांगायचं आहे की कॉम्पिटिशन मधून तुम्हाला अनम्यूट करून आणि बोला विशाल गोरे सर नाहीतर उद्धव सुरवसे सर विशाल गोरे सर बोलताय का दोन मिनिटं बोला ना सर कोण बोलत पटकन बोला वेळ जातोय आपला विशाल गोरे सर उद्धव सुरोसे सर अनम्यूट करावं लागेल तुम्हाला स्वतःच तुमचं अनम्यूट करा आणि मग बोला। नमस्कार।, नमस्कार सर येस सर नमस्कार कोणतरी मला बोलू का सर त्यांना बोलते नंतर बोलतो कारण मला खोकला पण आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे कोण कोण बोलतोय विशाल सर बोलताय का बोला सर भावसर सर बोलतोय येस भावसर सर बोला सर सर, से से येस, सर सर बोला। सर तुम्ही बोला मॅडम मॅडम ला ला पण पण बोलू सर मॅडमच बोलतील सर पहिले <laughs> म्हटलं सर कॉम्पिटिशनचा जो आम्ही प्रोग्राम केला होता तर त्याचा रिस्पॉन्स आता तुम्ही आलेच होते तुम्ही बघितलंच होत कॉम्पिटिशनच्या जेव्हा प्राइस डिस्ट्रीब्युशनला रिस्पॉन्स कसा होता तर त्याच्या आधी मी फ्री डेमो ठेवले होते सर दोघं सेंटरला माझ्या रिस्पॉन्स खूप छान भेटला मला फ्री डेमो क्लासेसचा कमीत कमी तीस चाळीस जणांनी फ्री डेमो क्लास केला त्याच्यापैकी मागच्या महिन्यात आणि ह्या महिन्यात मिळून कमीत कमी ट्वेंटी फाईव्ह प्लस ऍडमिशन झालेले आहेत माझ्या म्हणजे जो मी खर्च केलेला होता प्राइस डिस्ट्रीब्युशनचा तो वसूल होऊन मी प्रॉफिटमध्ये आणि त्याचं श्रेय सगळं तुमचं गायडन्स आणि तुमची हेल्प पूर्ण पूर्णजीच्या टीमचं होत तर एक जी गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला पूर्वजांनी चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही तशी भानगडे चमत्कार तर करावाच लागेल ला आपल्याला चमत्कार करायसाठी खर्च करावा लागेल सर आपल्याला हेच मी तुम्हाला सांगत होतो मागच्या प्रोग्रामच्या वेळेस केला म्हणूनच तर चमत्कार दिसतोय <laughs> बरोबर बरोबर जेवढा खर्च केला होता तो वसूल होऊन प्लस मध्ये आहे असं मला वाटतं सुरुवातीला भीती वाटत होती का आपण पॉम्प्लेट छापले नंतर एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आपण प्रोग्राम केला तर त्याचा काही युज होईल का नाही पण म्हणजे ऍड खूप झाली भरपूर पेरेंट्स येतात डायरेक्ट ऍडमिशन करतात सर फ्री डेमो क्लास आम्ही सांगतो बाबा फ्री डेमो क्लास आहे आपला फ्री डेमो क्लास करा मग ऍडमिशन करा म्हणतात नाही नाही डायरेक्ट ऍडमिशन करा तर हा एक इफेक्ट झालेला आहे आणि भरपूर रिस्पॉन्स खूप छान आहे सर आता आता परत नेक्स्ट कॉम्पिटिशनचं सांगितलं जानेवारी मध्ये ऑफलाईन ऑनलाईन कॉम्पिटिशन आहे तर सगळे एक्सायटेड आहेत तर तो प्रोग्राम आपला सिटीत होणारच ते तुम्ही करालच त्यावेळेला आणखीन चांगला रिस्पॉन्स भेटेल ओके सर पण उद्धव उद्धव सुरु सर म्हटले की मॅडमला बोलू देतो असं म्हटले होते पण स्वतःच बोलले सर नाही मॅडम बोलतात ना आता सर हा चेंज केलेला आहे ना आपण का स्टेट लेवल कॉम्पिटिशनचा जो रिझल्ट आहे म्हणजे ऑनलाईन कॉम्पिटिशन जे झाले त्याचं आपण जे फंक्शन आपल्या लेवलवर करतोय ना त्याचा yes, yes. खूप सुंदर डिसिजन झाला तुमचा म्हणजे mm, हा एक योग्य डिसिजन झाला कारण काय होत होतं प्रत्येक वेळेला तिकडे जर केल्यानंतर पॅरेंट्स सगळे काही येत नव्हते म्हणजे आमचे नॉन पॅरेंट्स पण बरेच तिथे आले ना त्या दिवशी आपण कार्यक्रम केला त्याला तर त्याच्यामुळे ना झाली आणि म्हणजे एका जणामुळे जवळ जवळ पाच पाच दहा दहा जण घेऊन आले ते त्यांना आणि विशेष म्हणजे ते प्रिन्सिपल्स वगैरे होते त्या दिवशी त्यांनी पण इतका कॉन्टॅक्ट केला सर सुरुवातीला आपण शाळेत जाऊन त्यांना विचारत होतो का आम्ही बुक येतो येतो तर ते आपल्याला इतके रिजेक्ट करत होते त्या दिवशी त्यांनी डायरेक्ट डेमो बघितले एक लेवल पर्यंतचे तर ते प्रिन्सिपल सुद्धा इतके म्हणजे झाले त्यांना म्हणजे असं वाटायला लागलं हे मुलं खरंच एवढे कॅल्क्युलेशन फास्ट करतात आणि कसं झालं त्या दिवशी आणि प्रत्येक मध्ये हो मुलांनी खूप छान डेमो दिला आपल्या इथे तर त्याच्यामुळे खूप आता म्हणजे ते स्कूलवर पण इन्व्हाइट करतायत आपल्याला डेमो तर तुमचे खूप छान झाले होते मॅडम डेमो खूप छान झाले होते आणि तुमचे एट लेवल कम्प्लीट झालेले मुलं पण त्यांचा रिझल्ट दिसत होता ना त्याच्यामुळे मग ते त्याचा बेनिफिट तर होणारच होता आपल्याला म्हणजे हो एक वर्षानंतर पण म्हणजे पॅरेंट्सला हे पण कळलं ना आठवी लेवल झालेली होती एक वर्षाच्या गॅप नंतर त्या मुलांनी पुन्हा डेमो दिला तर, तर ते म्हणजे विसरले नाहीत गो हे त्यांना कळलं पॅरेंट्सला आपण त्या दिवशी त्यामुळे पायक इफेक्ट खूप छान झालाय सर हा तुमचा डिसिजन इतका छान आहे ना का स्टेट लेवलचा आपण इकडे करायचा प्रोग्राम नॅशनलचा तिकडे करायचा म्हणजे एक कंपनी पण किती मोठी आहे हे त्यांना नॅशनल लेवल मध्ये दिसेल आणि स्टेट लेवल आपल्या बेसवरती का बघ किती स्टुडंट आहे आणि किती छान करतात दोघांचा इफेक्ट हा खूप छान असणार आहे आणि तुम्ही जे करतात ना सर ते योग्यच आहे नेहमी काही हंड्रेड पर्सेंट तुम्ही जे आमच्यासाठी करतात ते खूप छान करतात आणि त्याच्यामुळे कंपनीचा ब्रँड आज सगळीकडे आहे आपला जी जिच्या म्हटलं का बरं जायला कसं आहे म्हणून जे एथ लेवल क्रॉस करून जे मुलं झालेले सर त्यांनी एक एक्सपिरियन्स सांगितला का पहिल्यांदा सर आम्ही स्कूलमध्ये हॅबॅकस यूज करून गणित सोडवायचं होतं आम्हाला रागवायचे पण आता कोणी रागवत नाही म्हणे सर म्हणतात ओके काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अँसरशी मतलब आहे असं सांगतात सर मुलं मला तर त्याच्यामुळे जे काही रुमर्स म्हणतात ना का बाबॅकस फक्त शाळेपुरत मध्ये युज नाही करता येत वगैरे इट्स टोटली फॉल्स आता माझे एथ लेवल क्रॉस करून गेलेले मुलं Hmm. सांगतात काहीच hmm. प्रॉब्लेम नाही सर टीचर्स ओके ग्रँटेड करतात म्हणून सर hmm. hmm. तर तो, तो एक प्लस पॉइंट आहे सर आपल्यासाठी ओके ओके आणि थँक्यू व्हेरी मच सर येस ओके सर थँक्यू सर क्लास आमचे चालू होते सर त्याच्यामुळे सुरुवात आमची गेलेली तर रेकॉर्डिंग असेल तर ते आम्हाला लिंक पाठवा सर येस 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 रेकॉर्डिंग पाठवणार आहे सर मी सगळ्यांना पाठवणार आहे डोंट वरी थँक्यू व्हेरी मच सर बोलायला चान्स ओके सर थँक्यू सर ओके okay, तर भाऊ सर सरांना मी ऍक्च्युली मागच्या दोन वेळेसपासून म्हणत होतो की सर थोडा खर्च करा आणि सर म्हणजे सरांनी दोन शटर विकत घेतले बरं का मग त्याच्यामुळे सरांना कसं थोडं क्रंच म्हणजे ऑब्विसली तुम्ही जर शटर विकत घ्यायला लागले तर फायनान्शियल थोडं क्रंच येतच मग त्याच्यामुळे सर म्हणत होते की सर आता थोड़ा, थोड़ा, थोड़ा खर्च झाला थोडं आता नंतर करू खर्च पण यावेळेस सरांनी केले थोडे खर्च काय मला असं वाटतं दहा पंधरा हजार रुपये खर्च केले सर तुम्ही फक्त जास्त थोडे केले पंधरा वीस हजार पंधरा पंधरा एक हजार रुपये खर्च केला हा मग दिल दिल खोल खर्च केला तुम्ही यावेळेस हो सर यावेळेला एकदम ओके गुड 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 नाही त्याचा तुम्हाला रिस्पॉन्स दिसेल सर पुढचे चार महिने ऍडमिशनचा फ्लो जो आहे ना तो बिलकुल थांबणार नाही आपला म्हणजे म्हणजे लक्षात घ्या या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो ना याच्यातून ऍडमिशनचा फ्लो आपला मेंटेन होतो म्हणजे ऍडमिशन नाही झालं की जसं हा सर बोला कार्यक्रम झाल्यानंतरच अर्धा ऍडमिशन दोघं सेंटरला झाले होते मागच्या महिन्यात आणि आतापर्यंत टोटल पंधरा वीस ऍडमिशन होऊन गेलेलं आहे सर आणि जे नेक्स्ट लेवलला जातात तर, तर ले। त्यांची मी काउंटिंग सांगितली नाहीये की इन प्रोसेस मध्ये प्रत्येक वीकला चार पाच चार पाच मुलं नेक्स्ट लेवलला जात आहेत येस 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 ओके 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 चालेल तर म्हणजे बाकीच्या सगळ्यांसाठी हा एक लेसन आहे काय केलं होतं हा सुरसे सर पण त्यांचा खोकला येतोय सर थोडे तब्येत बरी नाही त्यांची थोडी बोलतो बोलतो सर बोलतो, कारण एवढी मिटिंग आहे आणि नवीन त्यांना आपण थोडं मार्क स्वीकारणारी सर फक्त शॉर्ट मध्ये सर थोडा हो सर ऐका ना <laughs> सर, थो, सर, सर तर माझी कळकळीची विनंती प्रोग्राम घेतला माझं सुरुवातीला सर म्हणजे जूनच्या अगोदर फक्त पंचाहत्तर सॉरी पंचाहत्तर विद्यार्थी होते आणि प्रोग्राम घेतला तिथून माझे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा माझा आकडा सर एकशे पासष्ट कड गेला म्हणजे तो मला धरा सापडला आणि mm. रोज ऍडमिशन होत होती मला बरं वाटत होत आणि मी थोडं टॉनिक फुल झालो कारण इतकं शिकून मला थोडं थकून जायचं आणि असं mm. वाटायचं की मला शुगर वगैरे झाली की थकून चालू आहे पण तसं काय नव्हतं ते शुगरच होत होती माझे बॅलन्स विद्यार्थ्यांचं कमी झाले की शुगर होती मला आणि विद्यार्थ्यांचे बॅलन्स वाढलं ना मग मला बरं वाटलं <laughs> आणि मला ते एकशे पासष्ट त्याच्यानंतर माझं आवटायची इतकी झाली की सोमपेठ सारख्या ठिकाणी एवढा बाकीचे अकरावी बारावीचे क्लासेस इथं घेतात त्यांनी आतापर्यंत कोणीच अशी आयडिया नव्हती तर ती आयडिया सर तुमच्या कुणी आलेली आणि ते मला विचारतात सर प्रोग्राम कसे घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांना अजून मी दुसरा प्रोग्राम घेतला आता काल परवा त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला इतका छान परफॉर्मन्स मिळाला आणि तर ह्याच्यामध्ये मला आता आ, मी तुम्हाला माहिती की अगोदर ग्राउंड साफ करतो नंतर माझं प्लेअर उतरतो मी अगोदर चाच पडलं की मला फोनिक्सला किती ऍडमिशन मिळू शकतात मला हँड किती ऍडमिशन मिळू शकतात मला रुबिक क्यूबला किती ऍडमिशन मिळू शकतात मी स्टेटस ठेवलं ग्रुपवर टाकून दिली जाहिरात ऍडमिशन सुरू म्हणून सर माझे फोनिकला वीस रुबिक क्यूबला तीस आणि हँडरायटिंगला जवळपास पहिले दोन चार येत होतं आता अजून जवळपास चार पाच ऍडमिशन वेटिंग वर येत पण मला ते जानेवारी मध्ये करायचे होतं अजून माझी ट्रेनिंग पण घेतली नाही mm -hmm. मी तरी पण मी जाहिरात आणि मला ते लवकर सुरू करायचं होतं आणि म्हणजे माझे जवळपास आता ऍडमिशन वर ठेवली मी फोनिकचे साठी आणि हँड रायटिंगचे सगळे मिळून आणि माझ्या अभ्यापेसचे सर आता जवळपास ऍडमिशन माझे फक्त प्रोग्राम मुळे मी आणि माझ्या मॅडम आम्ही दोघ जण करत होतात मी तुम्हाला मागे बोललो की मी फक्त सोमपेठ तुम्ही म्हणतात ना सर जसं इसगली का दादा गुंडा 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 बरं गुंडा तसं मी सोमपेटचे सर तर मी ऑल इंडिया ऑल वर्ल्ड मध्ये देशमाने सर असतात मी सोमपेठचा देशमाने सर <laughs> आणि मी इथं कोणाला जमू देत नाही कारण आता माझ्याकडे जवळपास एक दोन सेंटर होम करतात ते पण त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि सांगतात सर हे असतं तर मी कंपनीच करून दाखवतो तू त्यांना नावं ठेवत नाही त्यांच्या सर असणार पण ते त्यांना समजून आणून देतो आणि माझ्याकडे मग ते दुसऱ्या लेख देवडला माझ्याकडे येतातच माझे एक वैशिष्ट्य सर माझे फक्त दहा पाच अशा ऍडमिशन असतील कि ते करायचं म्हणून करत होते आणि ते निघून गेले नाहीतर जे पालकांना समजलं मी त्यांना समजून सांगितलं ते पालक सगळे माझे आतापर्यंत आता माझी पाचव्या ऍडमिशन सगळे जातात तर ते जशाच तसे येतं त्यातले उगत म्हणजे नॉमिनल तीन ती चार ते चार टक्के माझे विद्यार्थी घेऊन जात तर मी आता म्हणजे एकशे पासष्ट संख्या क्रॉस होणार आहे माझी आता म्हणजे आज माझी दहा ऍडमिशन आज पण आज ऑर्डर करायची होती पण मी आज माझ्या क्लास असल्यामुळे केले नाहीत तर मी म्हणजे दर आठवड्याला माझे किमान चार पाच आठवडे ऍडमिशन करतोच आणि ते प्रत्यक्ष आणि याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे प्रोग्राम घेतो प्रोग्राममध्ये पालकांचा फीडबॅक घेतो प्रोग्राममध्ये मुलांचा फीडबॅक घेतो त्याच्यानंतर आपण तर ते हेच देतो त्याच्यामध्ये मी दररोज मुलांना व्हॉट्सअपला त्यांच्या मोबाईलवर जो आम्ही होमवर्क देतो ते टाकायला लावतो आम्ही मॅडम ते चेक करतात आणि त्याच्यानंतर शनिवारी आम्ही तो प्रत्यक्ष करतो परत प्रत्येक पालकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो की नेमकं काय अडचण कशामुळे काय प्रत्येकाचं आणि त्यासाठी मी मॅडम कडक देऊन ठेवलेली आणि ह्याचा म्हणजे अजून महत्वाचं एक मी जाहिरात केली सर कि जे मुलं येतं जे आपल्याकडे टिकून राहावेत त्यासाठी मी दोन बाय चे पंचवीस बॅनर बनवले सर ज्याच्यामध्ये मी सांगितलं किंवा चौथ्या लेवल जे करतील ना त्यांनाच घेणार कारण पहिल्या लेवलचे विद्यार्थी सोडून गेले तर त्यांच्या काय फायदा आहे म्हणून मी चौथ्या लेव्हल पर्यंत त्या मुलांना जाऊ दिलं आणि त्यांचे मी पंचवीस बॅनर केले तर सोमपेठच्या आता ते लावायचे राहून फक्त तयार येतं आणि मला त्यासाठी मी गणेश सरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं की मला बॅनर कसे बनवायचे आयडिया गेली आणि ते मी ज्या मुलांना ट्रॉफी त्याच्या कॉलनीत त्याचा फोटो त्याचा पोस्टर लावून दिला त्याला जबाबदारी दिली तुझ्या कॉलनीतला तुझा फोटो <laughs> कोणी फाडणार नाही सर वर्षभर हा हे भावसार सरांनी पण हीच आयडिया केली सर चांगली आयडिया म्हणजे त्याचा त्याचा फोटो त्याच्या कॉलनी मध्ये लावून द्यायचा चांगली आयडिया हा आणि मेन चौकामध्ये म्हणजे माझ्या रोडच्या म्हणजे आपलं जे क्लासेस सेंटर आहे तिथं मी दहा बाय बाराचं मोठं एक पोस्टर लावले त्याच्यामध्ये माझं मी ज्या विद्यार्थ्यांना जून मध्ये ट्रॉफी मिळाल ते आपल्या त्याचे सगळ्यांचे फोटो घेतले आणि ते लावून देईल सक्सेस विद्यार्थी म्हणून तर येताच आता जे विद्यार्थी माझी त्याच्या त्या पोस्टरमुळे सर मला ना किमान आतापर्यंत मला एक महिना झाला असेल कमीत कमी त्याच्यामुळे मला म्हणजे पंचवीस तीस इन्क्वायरी आले आणि त्याच्यापैकी म्हणजे दहा ऍडमिशन होऊन गेले तर अजून mm. ते वीस पंचवीस असे की ते कारखाना जॉब असतात कुठे काहीतरी असतात ते नंतर ते करणारच तर प्रोग्रामचा जाहिरातीचा हे शंभर टक्के होतो आणि अजून एक महत्वाचं की मी गेल्या वर्षी कॅलेंडर दिले तर कॅलेंडर मध्ये ना सर म्हणजे मला तेवढा प्रतिसाद नाही मिळाला मला असं म्हणायचंय पण काही मुलांनी ना कॅलेंडर तर आता काय करायचं सर मकर संक्रांतीला मला तो एक प्रोग्राम घ्यायचा आहे की हळदी कुंकाचे कार्यक्रम आपण काही ना काहीतरी देव असतात तर त्यावेळेस आपण हे त्याच्यामध्ये ऍड करायचं मला आणि म्हणजे घराघरामध्ये सर मला घराघरामध्ये आभ्या जाहिरात पोहोचायची सोमपेठ मध्ये असं कुठलं ठिकाण नाही राहिलं पाहिजे की आभ्याकस त्यांना दिसत नाही पाहिजे तर ते करायचंय आणि बाकी वेळ घेत नाही मी थँक्यू सर Uh, मला येस सर थँक्यू तुमची तब्येत पण बरी नाहीये तरी पण बरेच तुम्ही बोललात आणि नवीन फ्रँचायझीला नवीन जे लोक असतील समजा त्यांना एक मार्गदर्शन होत याच्यातून कारण की आम्ही बऱ्याच गोष्टी सांगतो पण ज्यांना ऑलरेडी सक्सेस मिळालेला आहे तर ते गोष्टी जर बोलतात तर ते जास्त इफेक्टिव्ह राहतात सो एनीबडी एल्स हु हॅज बेनिफिटेड फ्रॉम द कॉम्पिटिशन अँड वुड लाईक टू एक्सप्रेस युअर थॉट्स रिगार्डिंग द कॉम्पिटिशन अँड इट्स बेनिफिट्स ऑर एनिबडी वॉन्ट टू टॉक ओके okay, ठीक आहे तर आता मला असं वाटतं कॉम्पिटिशनचं महत्व सर्वांना समजलं असेल तर पुढची कॉम्पिटिशन जी आहे येस तर फोनिक्सच्या ऍडमिशन साठी ते सर आवाज व्हिडिओ काही पाहिजे आपल्या काही सेंटरच्या मुलांनी किंवा आपल्या हेड ऑफिसच्या काही विद्यार्थ्यांचे किती सेकंदामध्ये क्यूब क्यूबॉल केला त्याचे व्हिडिओ असतील तर ते स्टेटसला ठेवून आपल्याला मदत होईल येतील सर येस कॅलेंडर नाही छापलेत का कॅलेंडर आपण अजून छापलेले नाहीये या वेळेला कारण की मागच्या वेळेला काही लोकांचा रिस्पॉन्स थोडा चांगला नव्हता त्याच्यामुळे आम्ही यावेळेस इनिशिएटिव्ह घेतला नाही तरीही कोणाला जर कॅलेंडर पाहिजे असतील तर आम्हाला तुम्ही क्वांटिटी सांगा की आम्हाला एवढे कॅलेंडर पाहिजे तर आपण सगळ्यांचे मिळून अजूनही आपण छापू शकतो म्हणजे आता अठरा डिसेंबर आहे आणि जसं हळदी कुंकवाला आपल्याला जसं सरांनी सांगितलं की हळदी कुंकवाला आपल्याला काहीतरी द्यावंच लागतं ना, ला, ले ला, ला, ले ला, ना लेडीजला तर मग आपण काय करू शकतो की कॅलेंडर देऊ शकतो तर असं एक आयडिया त्याच्यामध्ये आहे किती दिवस मिळतील ते काय म्हटले सर ऑर्डर दिल्यानंतर काय करू शकतो सर की अठरा तारीख आज आहे तर आपण दोन दिवस सर्वांना देऊ शकतो की दोन दिवसामध्ये तुम्ही सांगा की कोणाला कोणाला किती किती कॅलेंडर पाहिजे फक्त मागच्या वेळेस कसं तुमचं से सेंटरचं नाव टाकून आपण दिलं होतं तसं आता नाही जमणार आपल्याला कारण की त्याच्यासाठी क्वांटिटी खूप जास्त लागते मागच्या वेळेस आपण मागच्या वेळेस आपण तीस चाळीस हजार कॅलेंडर छापले होते आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं होतं पण यावेळेस मग आता ते तेवढा तर रिस्पॉन्स नाही आहे म्हणजे तेवढे लोक घेणार नाही कॅलेंडर तर जे घेतील शंभर दोनशे चारशे जेवढे तुम्हाला पाहिजे तुम्ही आकडा फक्त सांगा आणि कॅलेंडर आम्ही तुम्हाला देऊ फक्त तुम्हाला त्याच्यावर तुमचा स्टॅम्प मारावा लागेल एक किती दिवसात मिळतील तुम्ही समजा एक दोन तीन दिवसामध्ये जर आकडा सांगितला तर, तर एक जानेवारी पर्यंत आपण अवेलेबल करून देऊ शकतो एक जानेवारी पर्यंत म्हणजे कसं आहे सर मागच्या वेळेला मी ना डिले दिले होते कॅलेंडर आपल्याला मिळालं लेट मिळाल्यामुळे तर सगळे लोक म्हणे सर आम्हाला एक तारखेच्या आम्ही दुसरे कॅलेंडर नसते बरोबर आहे ना असं होत ते पण ठीक आहे आपण एक तारखेपर्यंत देऊ शकतो आता जास्तीत जास्त ठीक आहे सर आणि प्राइस प्राइस कॅलेंडरची अठरा रुपये असेल म्हणजे अठरा रुपयापर्यंत प्राइस असेल अठरा रुपये एटीन रुपीज वाढली का सर मागच्या वेळेला कमी होती ना हा मागच्या वेळेला कमी होती यावेळेस पेपरचे रेट डबल झालेले आहेत सर म्हणजे पेपरचे रेट खूप वाढलेले यावेळेस अच्छा त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामुळेच मी इंटरेस्ट नाही घेतला कारण की मागच्या वेळेस पेक्षा रेट यावेळेस म्हणजे अठरा रुपये म्हणजे आमच्याकडून आहे जर तुम्ही छापायला गेले अजून माग पडणार म्हणजे कॅलेंडर असं असे म्हणजे यावेळेस पेपरचे रेट खूप जास्त आहे तुम्ही बघा सर ते आणि मी सांगतो तुम्हाला फ्री आउट सर तर सगळ्यांनाच ही अपील आहे की ज्याला कॅलेंडर पाहिजे शंभर दोनशे जे काही तुमचा आकडा पाठवा तुम्ही सरांकडे एक आकडा पाठवून द्या की आम्हाला पाहिजे पेक्षा शंभरच्या पटीमध्ये हा म्हणजे असं नाही की वीस कॅलेंडर तीस अशा कमी क्वांटिटीमध्ये नाही मिळणार तुम्हाला शंभर किंवा शंभरच्या पटीमध्ये तुम्ही घेऊ शकता सर कॅलेंडर संदर्भात एखादा मेसेज आम्ही अजून पाठवू तर अजून नवीन वर्ष पुढचा मुद्दा आपला असा होता सो कॅलेंडरचा फायदा आपल्याला होतो पण म्हणजे काही लोकांनी आम्हाला मागच्या वर्षी पैसे दिले नाही वगैरे असे काही इश्यूज झाले आणि त्याच्यामुळं मग आम्ही यावर्षी कॅलेंडर छापले नाही म्हणजे तर तरी आपण छापू समजा जेवढ्या लोकांची रिक्वेस्ट असेल तेवढे कॅलेंडर छापू अठरा रुपये पर कॅलेंडर त्याचा रेट असेल समजा तुम्ही शंभर ऑर्डर केले तर अठराशे रुपये लागतील सो त्या पद्धतीने आणि याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त आपल्याला नवीन वर्षाचं टार्गेट असं सेट करायचं आहे की प्रत्येकानं आपलं टार्गेट ठरवा म्हणजे प्रत्येक जणाला मला हे सांगायचं की तुमचं टार्गेट ठरवा की वर्षभरात आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्ष आता सुरू होत आहे तर किती ऍडमिशन करायचे शंभर दोनशे तीनशे पाचशे सो प्रत्येकानं आपलं आपलं टार्गेट ठरवा त्या टार्गेट नुसार तुम्ही काम करा तुम्ही पाचशेचं हजारचं टार्गेट जरी ठरवलं तरी पण तुम्हाला शंभर ऍडमिशन मिळाले दोनशे ऍडमिशन मिळाले इट इज ओके पण तुम्ही जर टार्गेटच पन्नासचं ठेवलं तर तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त ऍडमिशन मग मिळणारच नाही म्हणजे आपल्याला टार्गेट वरच ठर ठेवा ठेवावं लागेल सो प्रत्येकाला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक टार्गेट काहीतरी ठरवा तुमच्या मना मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये आणि तुम्हाला वाटलं तर आम्हाला सांगा किंवा मग तुम्ही जे तुमचं आहे ते तुमच्या मनात ठेवा पण त्या दिशेने तुम्ही काम करा त्या दिशेने तुमचे पाऊल तुम्ही टाका नवीन आपली पुढची जी कॉम्पिटिशन आहे पुढची कॅम्प कॉम्पिटिशन आपली असणार आहे नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन पुढची आपली जी कॉम्पिटिशन असणार आहे ती असणार आहे नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन आणि ती कॉम्पिटिशन जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये असणार आहे असं म्हणजे टेन्टेटिव्ह असा विचार आम्ही करतोय सो सगळ्यांना मला हे विचारायचं इज इट ओके इफ इट इज इन फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी फेब्रुवारी असा आम्ही तारीख विचार करतोय पाच किंवा बारा फेब्रुवारी सो इज इट ओके बारा फेब्रुवारी आणि औरंगाबादला कार्यक्रम असेल युनिव्हर्सिटी मध्ये मोठा कार्यक्रम असणार आपला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दो दोन्ही असणार पुढची जी कॉम्पिटिशन आपली असणार आहे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ती ऑनलाईन पण पण असणार आहे आणि ऑफलाईन पण असणार आहे म्हणजे मुलं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मध्ये पण पार्टिसिपेट करू शकतात किंवा ऑनलाईन मध्ये सेपरेटली करू शकतात किंवा ऑफलाईन मध्ये सेपरेटली करू शकतात किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मध्ये पण करू शकतात सो so, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही रिलीज करणार आहोत सो मला फक्त एवढं विचारायचं होतं की फेब्रुवारी फर्स्ट वीक इज ओके ऑर नॉट म्हणजे खूप लेट लेट होत आहे का खूप अर्ली होत आहे वगैरे म्हणजे फेब्रुवारी ट्वेल्व बारा फेब्रुवारी तारीख असणार आहे आपल्या कार्यक्रमाची म्हणजे कार्यक्रम औरंगाबादला होईल बारा फेब्रुवारीला होईल आणि ऑनलाईनची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये होईल आणि रिझल्ट त्याचा पाच तारखेला लागेल आणि कार्यक्रम आपला बारा तारखेला होईल अशा पद्धतीने आपला शेड्यूल त्याच्यामध्ये असू शकतो त्याचे संबंधित पूर्ण डिटेल्स तुम्हाला नोटिफिकेशन आम्ही पाठवणार आहोत ते सर्वांना कळूनच जाईल फक्त मला एवढं विचारायचं की येस इट इज परफेक्ट टाइम ओके बोलायचं होतं बोला मॅडम बोला, बोला। आ, नमस्कार सर माझं नाव पूनम लोहट हो आहे मी कर्जतवरून बोलते नमस्कार मॅडम आपल्या नवीनच घेतले नोव्हेंबर चौदा आणि पंधरा चिल्ड्रन्स डे पासून मी आपल्या फ्रेंचायसी सुरुवात केली okay, जवळजवळ okay. आता एकोणीस ऍडमिशन झाले महिनाभरामध्ये क्या बात आहे मॅडम महिनाभरामध्ये एकोणीस ऍडमिशन तुमच्या झाल्या oh, सुरुवातीला आता मला आठवत मागच्या महिन्यातच आपण बोललो होतो म्हणजे तुम्ही मला फोन केला होता मला आठवत आहे येस 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 सर येस 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 म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला मी तुमचं सेमिनार जॉईन केला दुसऱ्या आठवड्यामध्ये डिसिजन डिस्कस करून तिसऱ्या आठवड्यामध्ये मी फ्रँचायशी घेतली आणि ट्रेनिंग पूर्ण करून चौदा तारखेला आपण सुरुवात केली क्लासेसला मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी जसं बॅनर वगैरे जसं त्यांनी सांगितलेलं टॅम्पलेट घरोघरी वाटणं ते सगळे कार्यक्रम जे मार्केटिंग संबंधित मॅडमनी ट्रेनिंग घेतली होती की खूपच मार्गदर्शन झालं त्यांचं आणि आज जवळजवळ एकोणीस ऍडमिशन म्हणजे कालपर्यंत पंधराच होते आणि आज तीन असे एकोणीस ऍडमिशन असे झालेले आहेत पूर्ण आणि जे जे इनकरीला आले असं कोणाच विद्यार्थी गेला नाही रिटर्न की म्हणजे इन्क्वारीला आलाय आणि दोन तीन दिवसात त्यांनी पैसे घेतले दिले नाही असं कोणी mm. जे जे इन्क्वारी फॉर्म भरून गेले त्यांचे सगळ्यांचे आपल्यापर्यंत ऍडमिशन डन झालेत फक्त मला म्हणायचंय की आता तुम्ही जे कॉम्पिटिशन म्हणताय आता मी हे सगळं तर नवीनच आहे आणि मला फार आहे की कधी आपला कार्यक्रम कधी कर्जत मध्ये होतोय जेणेकरून सगळ्यांनाच त्याची माहिती जवळजवळ पूर्ण कर्जतला म्हणजे काय हे कळेल तर आणि हे म्हणायचं होतं की फेब्रुवारी पर्यंत मला असं वाटत नाही की काही मुलांचं फर्स्ट लेव्हल कम्प्लीट होईल झालं तर मग सर्वांच्या माहितीसाठी नवीन जे लोक आहेत सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो की आपल्या कॉम्पिटिशन मध्ये एक लेवल असते मॅडम ए त्या लेवलमध्ये तुमचे मुलं पार्टिसिपेट करू शकतात जे ऍडमिशन घेऊन ज्यांना पाच सहा क्लास ज्यांचे झाले असे पण मुलं तुम्ही पार्टिसिपेट करू शकता वन ए लेवल मध्ये फॉर्म्युलासार पार्टिसिपेट युअर okay. स्टुडंट so इन लेवल वन okay. तर जानेवारी मध्ये पण घेतला काही प्रॉब्लेम नाही सध्या निगेटिव्ह ओके नाही सर थँक्यू सर इट्स ओके तुम्ही ऍडमिशन म्हणजे जे काही कोणते तुमचे ऍडमिशन आहे उलट सर्वांना मला हे सांगायचं म्हणजे लक्षात घ्या कॉम्पिटिशन म्हणजे आपली मार्केटिंग आहे म्हणजे सर्वजण लक्षात घ्या ही गोष्ट कॉम्पिटिशन म्हणजे ही तुमची मार्केटिंग आहे म्हणजे फीज मुलं देताय आणि ते मदत करताय तुम्हाला तुमची मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे मुलांचं टॅलेंट शोकेस होत आहे किंवा त्यांना ट्रॉफीज मिळणार आहे किंवा त्यांच्या पॅरेंट सॅटिस्फाईड होणारे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे कॉम्पिटिशन ही अशी गोष्ट आहे ज्याचा सर्वांना फायदा आहे तुम्हाला पण फायदा आहे आणि पॅरेंट्सला पण फायदा आहे मुलांना पण फायदा आहे तुम्हाला काय फायदा आहे तुमचे समजा एकोणीस मुलं आहेत एकोणीस मुलं तुमचे जर इकडे मध्ये पार्टिसिपेट केले त्याच्यापैकी पाच सहा मुलांना दहा मुलांना ज्याकडून त्या मुलांना ट्रॉफीज मिळाल्या तर हे मुलं तुम्हाला प्रत्येक मुलगा आहे दोन दोन तीन तीन ऍडमिशन अजून तुमचे घेऊन येणार आहे सो असा फायदा तुम्हाला इनडायरेक्ट या कॉम्पिटिशनचा होत असतो तरी प्रत्येक जणाला म्हणजे प्रत्येक म्हणजे जुन्या फ्रँचायझीला त्या कॉम्पिटिशनचे फायदे माहितीच आहेत पण नवीन फ्रँचायझीला पण मी सांगतो तुमचा क्लास जरी नवीन आहे तरीही तुमच्या मुलांना तुम्ही पार्टिसिपेट करायला लावा त्यांच्या पेरेंट्सला करायला लावा आणि पेरेंट्स जर तयार नसतील तर तुम्ही त्यांची फीज भरा कारण की तुमच्यासाठी कॉम्पिटिशन जास्त जरुरी आहे कारण की तुम्ही जसं आपण पॅम्पलेट वाटण्यासाठी आपण पैसे खर्च करतो ना तसं साठी पण आपण पैसे खर्च करू शकतो आणि काही मुलांचे आणि पेरेंट्स देतात म्हणजे तुम्ही जरी एखाद्या मुलाचे तुम्ही फीस भरली आणि त्याचा नंबर आला तर उद्या ते पालक देणारच तुम्हाला पैसे त्यांना सांगायचं तुम्हाल तुम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा द्या तरी ते देणार म्हणजे मला हे सांगायचंय की ही फक्त तुम्ही पहल करताय किंवा तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय की नाही तुमचा मुलगा हुशार आहे आणि त्याला मला कॉम्पिटिशनला बसवायचंय तुम्ही फीस भरायला तयार नसेल तरी मी तयार आहे मी भरते फीस तुम्ही नंतर द्या असं म्हणून तुम्ही काही मुलांना पार्टिसिपेट करू शकता so, आ, या सो या पद्धतीने मला असं वाटतं की कॉम्पिटिशन मध्ये जेवढे जास्त मुलं तुमचे पार्टिसिपेट झाले तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट होत असतो आणि प्रत्येकाला होणार आहे म्हणजे हे पूर्ण इकोसिस्टम आहे म्हणजे आपले जेवढे फ्रँचायझी आहेत आणि हे जिच्या आमचं आपलं इकोसिस्टम आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाचं हित आपण जोपासतो म्हणजे तुम्हाला जो बेस्ट टीचर अवॉर्ड मिळतो याच्यातून तुमचं हित आम्ही जोपासतो तुम्हाला म्हणजे ही गोष्ट अजून आता सगळ्यांना म्हणजे ओपनली मी सगळ्यांना सांगतो की जे फ्रँचायझी कार्यक्रमाला येणार आम्ही सर्वांना बेस्ट टीचर अवॉर्ड त्याच्यामध्ये देत असतो म्हणजे आपण हे बेस्ट टीचर अवॉर्ड तुम्हाला कशासाठी की तुमचं मार्केटिंग तुमच्या सेंटरला तुमच्या एरियामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्ड पण या कॉम्पिटिशन मध्ये मिळत असतं तर त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येकाने कॉम्पिटिशनला यायचं आहे यावेळेस आम्ही नॉमिनेशन फॉर्म पण ठेवणार आहे म्हणजे प्रत्येकाना स्वतःच नॉमिनेशन बेस्ट टीचर अवॉर्ड साठी करायचंय ज्यांनी नॉमिनेशन केलं त्यांना आपण त्याच्यामध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड देणार आहे बाकी मग जे फ्रँचायझी चांगलं काम करत आहे त्यांना बेस्ट स्टार्टअप सेंटर किंवा बेस्ट फ्रँचायझी हे अवॉर्ड पण अजून त्याच्यामध्ये असतात तर त्याचा पण तुम्हाला बेनिफिट होणार आहे तर याचं मध्ये नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला पाठवणार आहे कोणाला बोलायचं होतं प्रतीक्षा शिंदे मॅडमला बहुतेक बोलायचं होतं मॅडम बोलू शकतात येस मी रुपाली नेटके बोलते राजगुरु नगर पुन्हा येस yes, रुपाली मॅडम बोला मॅडम आता मी जस्ट आता मी चालू केले थर्ड वीक आहे माझा आज म्हणजे क्लासचा सो okay. नेमकं स्टार्ट झालं तुमचं म्हणजे थर्ड वीक ट्वेंटी टू ऍडमिशन झाले सर तीन वीक मध्ये ट्वेंटी टू ऍडमिशन झाले तुमचे ओके व्हेरी गुड मॅडम व्हेरी गुड हे सांगायचं होतं छान रिस्पॉन्स आहे म्हणजे सर तुमच्यामुळे ऑलरेडी आमचे क्लासेस आहेत त्यात आम्ही त्यामध्ये ऑलरेडी प्लॅटफॉर्म होता झाले ओके चालवता मॅडम तुम्ही क्लास सर राजगुरुनगर पुण्याला हो पुणे राजगुरुनगर ओके okay, ओके okay. छान डेव्हलप करा मॅडम आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या सोबत आणि तुम्हाला कुठे जरी अडचण वाटली तरी आम्हाला मेसेज करा आणि तुमचं सेंटर नवीन नवीन आहे पण जसं मी बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला अबॅकस स्कूल तयार झालं पाहिजे मॅडम कारण की लक्षात घ्या तुमच्या आजूबाजूला खूप क्लासेस असतील पण अबॅकस हे सगळीकडे नसतं किंवा जिच्या किंवा ज्या क्वालिटीचं मटेरियल ज्या गोष्टी आपण देतोय ना ते खरंच खूप छान आहे तर तुम्ही प्रॉपरली डेव्हलप करा क्लासला कोणाला बोलायचं आहे प्रतीक्षा शिंदे मॅडम बोलत होते बहुतेक नमस्कार सर येस yes, नमस्कार आदित्य शिंदे मॅडम yes, नाही आज मीटिंगला अच्छा अच्छा तुम्ही आहात बोला तुम्हाला बोलायचं बोला, बोला। मॅडम मॅडम असल्यामुळे नाही केलं जॉईन मला फोन आला तुम्ही जॉईन करा ओके ओके आहे ना सर तुम्ही मॅडमला साथ देता त्याच्यामुळे मॅडम जे एवढे ऍडमिशन आहेत किंवा म्हणजे तुमची साथ खूप महत्वाची फक्त ती सोडू नका तुम्ही तुम्चा, तुम्चा तुम्चा तुम्ही तुमचं तुमचं वेगळं आता स्टुडिओ वगैरे सुरू केला तर मॅडम कडे कंप्लेंट आली नाही पाहिजे आम्हाला लक्ष मॅडम सोबत थोडं कमी झालं जरी संसार मी माझा वेगळा ताटला तरी पण माझं पूर्ण लक्ष आहे क्लास वरती मी शिकवायला नाही जात आता पण बाकी पेपर वगैरे घेणं हे माझ्याकडेच आहे मी क्लासकडे चक्कर मारूनच येतो प्रत्येक बॅचला पोर आयफोन काढतात मला जावंच लागत मला कर्जतच्या ज्या मॅडम बोलत होत्या की कॉम्पिटिशनचा फायदा जो मला झालेला आहे मला तरी वाटत फर्स्ट कॉम्पिटिशनचा आपलं सेंटर चालू झालं होतं नेमकं सात दिवस झाले होते सेंटर होऊन आणि कॉम्पिटिशन डिक्लेअर झाली होती बरोबर तर आम्ही आठ मुलं बसवले होते म्हणजे बर्जब्रिज बसवले होते ते त्यातले पाच विद्यार्थ्यांना ट्रॉफी पण आणल्या होत्या त्याच्यानंतर ते, ते करून आपण नंतर मग सेंटर चालू केलं होतं पहिले तर घरी स्टार्ट केलं होतं आपण त्यावेळेस पण नंतर मग क्लास घेण्याचा विचार आपण नंतर केला कॉम्पिटिशनचा रिझल्ट आल्यानंतर आणि लगेच जानेवारी मध्ये क्लास पण सुरु केला होता आपण गाळा भाड्याने घेऊन त्यानंतर ऍडमिशन भरपूर झाल्यात आजपर्यंत न्यू ऍडमिशन जर पकडलं नुसतं तर एकशे पासष्ट ऍडमिशन माहित मग आता स्लो झाला होता थोडा रेशो पण आता डबल या डिसेंबर महिन्यापासून ऍडमिशन चालू झाली ओके okay. आता म्हणजे तुम्ही तुम्ही मॅडमला सोडू नका बाकी स्पीड तुमचं राहणार आहे मला माहिती आहे ना तुमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली आहे म्हणजे कसं असतं ना की दोघं जे काम करतात ना दोघं कोणी आहे दोघ म्हणजे मला आता हे हजबंड वाईफ आहे म्हणजे नॅचरली त्यांची केमिस्ट्री चांगली असणार पण असं तुम्ही बिझनेस पार्टनर पण घेऊ शकता म्हणजे बाकीच्या ज्या सिंगल लेडीज आहेत ना त्यांना मी सांगतो कि तुम्ही एखादा बिझनेस पार्टनर तुमचा घ्या सोबत एखादी लेडी अजून एखादी जी गरजू आहे तिला तुम्ही पार्टनर बनवा वाटल्यास सिक्स्टी पर्सेंट ठेवा तिला फोर्टी पर्सेंट द्या कारण की इन्व्हेस्टमेंटी पर्सेंट ठेवा तिला थर्टी पर्सेंट द्या पण दोन लोक जे काम करू शकतात ना त्याचा म्हणजे मला अनुभव आहे म्हणजे म्हणजे माझ्यासोबत आरती मॅडम असल्यामुळे आम्ही खूप खूप काम करतो आम्ही म्हणजे आम्ही दिवस रात्र आम्ही हेच काम आमचं हेच चालू असतं की शिंदे मॅडमच्या ऍडमिशन का नाही झाल्या शिंदे मॅडमच्या चांगल्या झाल्या मग चला बुलढाण्यावाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे किंवा अजून कोणाचं काय म्हणजे आमचं डिस्कशन हेच चालू असतं घरामध्ये आणि शिंदे सर पण सांगतील की त्यांचं ते पण तेच म्हणजे रोज रात्री ते चालू असतं त्यांचं की आज क्लास मध्ये काय झालं किंवा किती ऍडमिशन ते घरी गेल्यावर ते डिस्कशन होतच इथं म्हणजे आम्ही क्लास आठ वाजता संपतो आमचा रोज रोज आठ वाजता मी पण शॉप क्लोज करून घरी एक मिनिट थांबेल तुम्हाला तुम्ही हे पण सांगा जे रेग्युलर तुम्ही घेताय त्याच्यामुळे तुम्हाला काय रिस्पॉन्स आला म्हणजे तर सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे सर रेग्युलर असल्यामुळे काय होत आहे की पोरांना रोज क्लासला आता बरेचसे विद्यार्थी असे आमच्याकडे कि पोदारला जालन्याला शिकायला जातात पण पोदारचे नव्वद टक्के पोरांना ट्युशन क्लासेस ला लावलेले नाही पण जे ॲबॅगसला येतात ते पोदारची मुलं ट्युशन क्लासला जात नाही मॅथच्या तो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे आपल्या अबॅगसचा की पोद्दार इंग्लिश स्कूलला जे मुलं जातात जालन्याला इथनं इथन जवळपास नव्वद ते शंभर मुलं आहेत त्यातले जेवढे ऍडमिशन आपल्याकडे आहेत तीस, तीस आप ते पस्तीस ऍडमिशन आहेत आपल्याकडे तर तीस पस्तीस ऍडमिशन मधला एकही विद्यार्थी हा मॅथ क्लास करता ट्युशन क्लासेस जॉईन नाही केलेले त्यांनी तो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे माझ्या दरी मते की जे आ, हायर एज्युकेशन म्हणजे जे, जे जास्त पैसे भरून एज्युकेशन शाळा देतात त्यांना पोरांना ट्युशन क्लासेस आहेतच हं हं पण आपल्या एबेकस ज्यांनी मॅथ करता एबेकस लावले त्यांना स्पेशल मॅथ क्लास लावायचं काम नाही ठीक आहे चालेल तर शिंदे चाले सरांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं की त्यांना पहिल्या कॉम्पिटिशनचं म्हणजे त्यांनी सेंटर घेतल्यानंतर पहिल्याच कॉम्पिटिशन मध्ये त्यांना <laughs> खूप फायदा झाला मग दुसरी कॉम्पिटिशन मग तिसरी आता लास्ट कॉम्पिटिशन मध्ये किती ट्रॉफीज होत्या सर तुमच्या ते पण सांगा किती मुलं होते आणि किती छत्तीस हो? विद्यार्थ्यांना ट्रॉफी होत्या सर आपल्या ओके okay, व्हेरी गुड व्हेरी गुड सर खूप छान रिझल्ट आहे त्यांचा एक्केचाळीस पैकी छत्तीस विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रॉफीज होतात तर तुम्ही इमॅजिन करा छत्तीस विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळाल्यानंतर आपोआपच प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक एक ऍडमिशन पकडून घ्या नंतर ते यावेळेस म्हणजे प्रोग्राम नाही करू शकलो तरी पण आम्हाला या म्हणजे आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं त्यानंतर बावीस ऍडमिशन झाले नवीन ओके ओके गुड चला थँक्यू सर तुमचा फीडबॅक शेअर केल्याबद्दल अजून कोणाला काही बोलायचं आहे काही प्रश्न विचारायचा आहे तर अनम्यूट करून येस येस बोला हेलो बोला बोला जे को एक जन बोला शुरुआत करा दूसरा जन थाम सर मी बोलते शुभदा yes, सोनोने यस सोनोने मैडम नमस्कार बोला मैडम हाँ। सर मी ट्रेनिंग पहले अंदाज जॉइन के लिए हेलो हेलो बोला मैम आवाज ये तो तुम्हारा हा सर तर ही ट्रेनिंग पहिल्यांदा जॉईन केली मी तर यातले रिव्ह्यू ऐकून मला फार चांगलं म्हणजे हे कॉन्फिडन्स मिळाला आमचं सेंटर अजून चालू नाही झालं सर हॅलो हॅलो आवाज आहे मॅडम ओके ओके आमचं सेंटर चालू झालं नाही सर अजून मटेरियल यायचं बाकी आहे सेंटर चालू आहे ना आता चार पाच दिवसात आम्हाला हे जे तुमचं ट्रेनिंग आहे जे मी ऐकलं ते ऐकून मला बराच कॉन्फिडन्स मिळाला माझ्या मनात सर भीती होती एक की बा मी करू शकन का मला कम्युनिकेशन एवढं जमत नाही सर तर हे जे दोन तीन लेडीजचे जे मी रिव्ह्यू ऐकले ते ऐकून माझ्या मनात एक हे निर्माण झालं कॉन्फिडन्स मी पण करू शकल तर लवकरात लवकर चालू करू सर आम्ही आमचं सेंटर ठीक आहे सर ओके ऍक्च्युली सरांच्या मध्ये बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच रिजॉइन करतील आणखी कुणाला आपले मत व्यक्त करायचे असतील तर आपण बोलू शकता शुभदा मॅम तुमचं मत व्यक्त करणं झालेलं आहे का हो 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 सर ओके ओके चालेल मॅम तुम्ही कंटिन्यू करा तुमचं सर्व ट्रेनिंग सलमा संपर्कामध्ये रहा आणि हो, हो। लवकरात लवकर सुरुवात करा तुमचे पंपलेट बॅनर वगैरे पण सगळं तयार आहे मे बी पार्कले हो ठीक आहे सर मटेरियल आलं की आम्ही काम चालू करणार आहे नक्कीच नक्कीच हा ठीक हॅलो की बोला आ, सर बोलतोय नांदगाव नाशिक सर आपली जून जुलैतच बघितली होती अच्छा पण मग काही आपलं थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा उशीर झाला सहा महिने तरी नोव्हेंबर मध्ये आपण सेशन अटेंड केलं त्यानंतर आपण ट्रेनिंग सुरू केलं आणि सांगायला आनंद वाटतो की आपण आता दोन ते तीन डिसेंबरला आपण चालू केले होते ऍडमिशन म्हणजे फक्त लास्ट टू टू थ्री वीक झाले आपल्याला आणि आतापर्यंत आपले पंचवीस ऍडमिशन झालेले आहेत या तीन तीन वीक मध्ये बरोबर बरोबर तर चांगला प्रतिसाद आहे सर तुम्ही पहिली जी किट ऑर्डर केली होती ना बहुतेक बावीस किट होत्या तुमच्या हो सर आणि अजूनही आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे तरी अजून म्हणजे मुलांचे फक्त ओरल चालू झालेले आहेत पण त्याचे आता आजच्या व्हिडिओ वाढले आपण अजून ते स्टेटस ला वगैरे ऍड केलेली नाही पण तरी ते बघून आपले मिनिमम पंधरा ते वीस ऍडमिशन अजून होतीलच नक्कीच आपली सर हम्म हु. तर आता सरांनी जे आपल्याला स्ट्रॅटेजी सांगितल्या ना आज वेगवेगळ्या की आपण वे वर्कशॉप ऑर्गनाईज करू शकता डेमो लेक्चर्स वगैरे ऑर्गनाईज करू शकता तर त्याची प्रॉपर जर का आपण मार्केटिंग केली प्रॉपर व्हिडिओ शेअर केले जे आम्ही डेली टाकत असतो प्रॉपर डिझाईन्स वगैरे शेअर करायच्या स्टेटस व्यवस्थित अपलोड करायचे त्याच्यासोबत वेगवेगळे मेसेजेस बनवून अबॅकसचे फायदे असणारे आम्ही वेगवेगळ्या वेळेला टाकतही असतो टेलिग्रामला वगैरे ते जर तुम्ही प्रॉपर शेअर केलेत आणि तुमच्याकडं म्हणजे पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांनी जरी वर्कशॉप अटेंड केला तर त्यापैकी तुम्ही मिनिमम पन्नास टक्के कन्वर्जन तरी करू शकता म्हणजे तीस मुलांनी जर का वर्कशॉप अटेंड केला तीन दिवस तर त्यापैकी पंधरा मुलं तरी ऍडमिशन घेतात आणि जे उरलेले पंधरा विद्यार्थी असतात ते आपल्याशी कनेक्टेड ठेवायचे त्यांना मेसेजेस त्यांना हे सगळ्या गोष्टी पाठवत राहायच्या त्याच्यातून पण विद्यार्थी संख्या आपल्याकडे वाढते पण यामध्ये जे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होता कामा नये म्हणजे त्यांना पण तेच क्वालिटी एज्युकेशन मिळालं तर मग एकाकडनं दुसरा दुसऱ्याकडनं तिसरा असे माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऍडमिशन होतात ठीक आहे येस तर सर जॉईन झालेले आहेत परत योगेश सर आता ते परत कंटिन्यू करतील अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा किंवा कोणाला काही शेअर करायचे चांगल्या बातम्या भरपूर ऍडमिशन झालेले वगैरे आहेत बोलतोय सर बोलू का हा सर बोला तुम्ही सर बोलत बोलत मी गॅप घेतला थोडस होता डिस्टर्ब होत होतो म्हणून झालं तसं सर मला बाकीच्या न्यू फ्रेंचायसीना सांगायचंय की जुन्या फ्रेंचायसीचे इतके ऍडमिशन आहेत आहे, हे आहे ते आहे थोडस म्हणजे इतकं म्हणजे हे होण्याची काय पॅनिक होण्याची गरज नाही बरं का कारण सगळे शून्यातूनच तयार झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं वाढवण्यासाठी आता रेग्युलर क्लास घेणं सर कंपल्सरी म्हणजे जितकं होईल तितकं रेग्युलर घेतलेले बरे असतील त्याचा फायदा असा होईल की जेव्हा पॅरेंट्स वगैरे भेटायला येतील त्यावेळेस काय होतं की त्या पॅरेंट्सला समोर मुलं दिसतील रिझल्ट तिथल्या तिथंच दाखवता येतील आणि एकदा बॅच वर येऊन जे पालक येऊन बघून जातात ते पालक म्हणजे नाही म्हणणार नाहीत सर ऍडमिशन घ्यायला आणि विशेष म्हणजे अगोदर पे करतील किट वगैरे आपल्याला नंतर देता येईल ते अगोदर पे करतील आणि मी दोन मध्ये परत परत म्हणजे असं ऐकत होतो की आमच्या क्लासेसच्या बाजूला किंवा आमच्या शहरामध्ये दुसरे क्लासेस आहेत किंवा हे आहे त्यांची फीश इतकी आहे त्यांचं हे आहे तर लोक आज मार्केटमध्ये ताकाला दूध म्हणून विकतायत किंवा काल परवा मी व्हिडिओ ऐकला देशामध्ये पंधरा लाख दुधाची म्हणजे उत्पादन आहे आणि साठ लाख लिटर विक्री होते रोजची म्हणजे लोक कशाचही काही करून विकतायत आपण तर ओरिजिनल आहोत म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे वे आर द बेस्ट आम्ही सगळ्यात भारी आहोत आणि काय भारी आहोत तर आमच्याकडे मुलं आहेत आमच्याकडे रिझल्ट आहेत आणि समजा एखाद्या बॅचकडं जर मुलं नसतील तर ते मुलं आपण दाखवू शकतो जसं की व्हिडिओ वगैरे आहेत आपल्याकडं सुरुवातीला आपण व्हिडिओ घेतलेले असतात मुलांचे मी माझे व्हिडिओ इन्स्टाला ठेवलेले आहेत इन्स्टाला ठेवलेत फेसबुकला ठेवलेत त्यामुळं काय होईल की ते व्हिडिओ आपण आरामात दाखवू शकतो त्यांना आणि त्या व्हिडिओ मुळे आपल्याला सहज ऍडमिशन भेटू शकतात आता मी सहज बनवलेले व्हिडिओ माझ्याकडे स्टोरेज फुल झालं म्हणून मी इन्स्टाला ठेवले आणि ते इन्स्टाचे व्हिडिओ बघून मला जवळपास ह्या आज एक इन्क्वायरी आली आणि परवा एक इन्क्वायरी आली म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सर मी फेसबुकच्या मार्केटिंगसाठी पैसे खर्च केले नाहीत विशेष म्हणजे मी लातूरचा मला इन्क्वायरी आली नळदुर्गची म्हणजे आपला उस्मानाबाद जिल्हा परत भूम तालुक्यातली एक आहे आणि हे होतच राहणार सर फक्त आपल्याकडं रिझल्ट आहे आम्ही ओरिजिनल आहोत हा पुरावा फक्त आपल्याकडे पाहिजेत काम करण्याची इच्छा असेल आपलं सहज होऊन जाईल दुसरं एक आहे सर की न्यू मेंबर्स जे आहेत त्या न्यू मेंबर्सला सतत सतत म्हणजे आपण मुलांचे तीस सेकंदाचे व्हिडीओ ठेवणे डायरेक्ट सर आपण व्हॉट्सअपला से तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो तो तसाच पाठवायचा आहे पाठवलेला ते खरंच खात्री करायचंय आपल्याला की ते स्टेटसला ठेवतात की नाही ठेवत आणि क्लासमध्ये आपल्याला सांगायचं तुमचा व्हिडिओ बनवतो तुम्ही जर स्टेटसला ठेवत असाल तर बनवणार नाही माझ्याकडे खूप खुँछा, खूप छान आयडिया आहे बरं का सर्वांनी लक्षात घ्या ही आयडिया म्हणजे खूप छान सेकंदाचा मुलांचा तुमच्याच मुलांचा तुम्ही तीस सेकंदाचा सेकंदा व्हिडिओ त्याला सांगायचं सा की तुझ्या स्टेटसला ठेव तुझ्या वडिलांच्या तुझ्या आईच्या त्याचाच ते, ते, व्हिडिओ त्याला स्टेटस सांगायचा त्याच्यातून तू खूप लोकांपर्यंत एक एक व्हिडिओ प्रत्येक जणाचे शंभर पन्नास कॉन्टॅक्ट असतात हो सर आणि फक्त सव्वीस किंवा सत्तावीस सेकंदाचाच व्हिडिओ बनतो त्यापेक्षा जास्त व्हिडिओ बनत नाही डायरेक्ट व्हॉट्सअपला फक्त मुलगा निवडत असताना एक करायचं आपल्याला की मुलाला व्हिज्युलायझेशन आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण जे क्वेश्चन विचारतोय ते आपण चेक केलेलं बुक आपल्या हातात असायला पाहिजे कारण ते व्हिडिओ एडिट होत नाहीत म्हणजे मुलं जे आन्सर देतात आपण म्हणजे आपण विचारलं ते करेक्ट आन्सर म्हणून आपण पुढे नाही जायचं कारण आपल्याला शुअरिटी पाहिजे की तो जे आन्सर देतोय ते बरोबर आहे बस एवढे जरी पाळलं सर तर आरामात म्हणजे आपल्या पब्लिसिटीला जास्त काही करत बसायची गरज नाही आणि दुसऱ्या कंपन्यांचं कसं आहे आता मी कंपन्यांचे नाव नाहीत घेत बसणार मी पण बाकीच्या कंपन्यांमध्ये असं आडोळ्या गोडोळ्यात बसलेला आहे पण आपण जर रोज क्लासवर असलो तर इतका काही फरक नाही पडणार सर आणि दुसरी गोष्ट सगळ्यांनीच फीस वाढवली आपणही वाढवू शकतो नो इश्यू पण सगळ्यांना त्यांचं रेकॉर्ड वाढवू द्या आणि नंतर मग आपण घेऊ शकतो हो सर इतकंच बोलायचं थँक्यू सर सर, सर एक मिनिट एक मिनिट सर येस, येस, मला कॅलेंडरच्या बाबतीत थोडस बोलायचं होतं कॅलेंडरला बोला सर, सर माझं एक असं म्हणजे वैयक्तिक मत होतं की कॅलेंडर बनवत असताना मला जर माझ्याच क्लासेसच्या मुलांचे फोटो टाकता आले तर मग त्यासाठी तुमचं कॅलेंडर मला मिळेल का एक हजार कॅलेंडर घ्यावं लागतील सर तुम्हाला मग करू शकतो मला पीडीएफ मिळेल का सर कारण मी स्वतः माझं कॅलेंडर बनवण्यासाठी मी तुम्हाला पीडीएफ ने पूर्ण पूर्ण सीडीआर कॉपी पाठवून देऊ आम्ही हे जे बनलेलं डिझाईन आहे ना कॅलेंडरचं असं जे असं आम्ही तुम्हाला पाठवून देऊ तुम्ही तुमचं वेगळं बनवून घ्या अजून हे असं डिझाईन प्रॉपर सगळं बनलेलं आहे आपल्याकडं फक्त तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे खाली आणि फोटो काढून आणि तुमच्या मुलांचे टाकायचे तुम्हाला असं रेडीमेड आम्ही पाठवू तुम्हाला आ, मी बघितलं सर चौकशी केली मार्केटमध्ये बावीस रुपये रेट म्हणतायत आणि एक हजार रुपये कॅलेंडर बनवण्यासाठी असं म्हणतात येस, येस। तुम्ही अठरा रुपये सांगितलात मी जे इथं मध्ये जे भेट देत आहेत ते, दे ते सांगितलं रेट मी तुम्हाला तर मला ते तसंच बनवायचंय सर चालेल ना तुम्ही काय करा तुम्हाला मी डिझाईन पाठवून देऊ तुम्ही मग त्याच्यावरून बनवून घ्या तुमचे ओके सर थँक्यू सर रेडीमेड डिझाईन आहे आपल्याकडे बनलेली त्याच्यामुळे ते तुम्हाला द्यायला काही हरकतच नाहीये नाही नाही सर मला म्हणजे फोटो मी ऑलरेडी काढून ठेवलेत फोटो ठेवलेत दोन्ही फोटो ठेवलेत फक्त एक खंत आहे की तुम्ही नाहीत त्या प्रोग्राम मध्ये ठीक <laughs> आहे आता आम्हाला आम्हाला कसं आहे आता आपल्या चारशे सेंटर आहे सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कुठं कुठं आम्ही जाणार तरी म्हणजे खूप लोकांचा आम्ही जाण्याचा दा प्रयत्न करतो काही लोक नाराज होतात काही लोक पण आता आम्ही सगळीकडे नाही जाऊ शकत असं आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही जसे तसे आम्हाला तुम्हाला बनवायचं सगळ्यांना म्हणजे आमची कुठं गरज नाही पडली नाही 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 आम्ही शेजारी शेजारी आहेत ना सुरुवाती सर आम्ही तर सलग एक दिवसा आम्ही ठेवू म्हणजे आज माझा झाला तर दुसऱ्या दिवशी सुरुवात सरांचा ठेवतो म्हणजे तुम्हाला यायला जायला सोपं होईल चालेल बघू सर नक्की सर नक्की हो सर ओके सर ओके 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 okay, अजून कोणाला काही प्रश्न आहेत किंवा काही एक्सप्रेस करायचंय किंवा काही मार्गदर्शन कोणाला सांगायचं आहे काही अनुभव सांगायचा आहे मला असं वाटतं नवीन लोकांना खूप काही शिकायला आज म्हणजे याच्यामध्ये जे कोणी नवीन असतील किंवा कारण की हे अनुभव जे आहेत ना म्हणजे आपण जे ट्रेनिंग देतो म्हणजे आरती मॅडम जे सांगतात किंवा सलवा मॅडम जे सांगतात ते सगळं थेरॉटिकल आहे एका पद्धतीने पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली बघता की लोक अशा पद्धतीने काम करताय आणि अशा पद्धतीने तेव्हा तुम्हाला जास्त अजून त्याचा अनुभव येतो अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता आता पाच पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपण मिटिंग एंड करणार आहे सो एव्हरीबडी वी आर इन कन्क्लुजन स्टेज आणि पुढच्या पाच मिनिटामध्ये आपण एंड करणार आहोत तरीही कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही द्यायला इथं बसलेलो आहोत हॅलो सर येस मी रिया रिया खेडकर दारव्याहून बोलत आहे येस रिया मॅडम नमस्कार ओला मॅडम नमस्कार सर नॅशनल लेवल कॉम्पिटिशनसाठी ज्युनियर लेवलचे मुलं ज्युनियर लेवल पण करू शकतात फर्स्ट लेवल पण करू शकतात फर्स्ट मध्ये दोन कॅटेगरी असतात आपल्या वन ए वन बी वन ए मध्ये विदाऊट फॉर्म्युला असतात म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म्युला नसतात त्याच्यामुळे जे, जे तुमचे नवीन मुलं आहेत म्हणजे ऍडमिशन घेतलेले नेमकेच त्यांना तुम्ही वन ए मध्ये टाकू शकता आणि ज्यांची फर्स्ट लेवल कम्प्लीट झाली त्यांना तुम्ही वन बी मध्ये टाकू शकता ज्यांची फर्स्ट लेव्हल सेकंड लेव्हल कम्प्लीट झाली त्यांना तुम्ही सेकंड मध्ये टाकू शकता ज्यांची थर्ड लेवल कम्प्लीट झाली त्यांना थर्ड लेव्हलमध्ये जुनियर लेवलची ऍडमिशन जास्त आहे त्यांना फर्स्ट लेवल चे आहे येस थँक्यू अजून कोणाला काही प्रश्न मॅडम दीक्षा मॅडम मार्केटिंग तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर स्टार्ट करा अगोदर करू नका जेव्हा तुमची ट्रेनिंग प्रॉपर झाली ना त्याच्यानंतर तुम्ही मार्केटिंग सुरू करा काय असतं की आपल्याला प्रश्न अगोदर जर आले तर आपल्याला सांगता पण आले पाहिजे सो so, प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आणि मगच तुम्ही कॉम्पिटिशनची फीस अॅक्च्युली डिसाईड म्हणजे होणार आहे पण एक रफली ऑनलाईनची सहाशे रुपये आणि ऑफलाईनची सातशे रुपये अशी फीज राहील बहुतेक टेंटेटिव्हली ऑनलाईनची सहाशे रुपये आणि ऑफलाईनची सातशे रुपये आणि दोन्ही कॉम्पिटिशनमध्ये uh, सुद्धा मुलं तुमचे काही मुलं चांगले आहेत तर त्यांना ऑनलाईन मध्ये पण बसवा ऑफलाईन मध्ये पण बसवा म्हणजे एक तर ट्रॉफी ऑनलाईन मध्ये भेटल किंवा मध्ये भेटल किंवा मध्ये पण भेटल तर मागच्या वेळेस असे बरेच मुलं होते ज्यांना दोन्हीमध्ये पण ट्रॉफीज मिळाल्या सो ते होऊ शकतं दॅट इज पॉसिबिलिटी त्याच्यामुळे प्रयत्न करा तुम्ही की ऑनलाईन मध्ये काही मुलांना करा ऑफलाईन मध्ये काही मुलांना करा आणि दोन्ही मध्ये पण होत असतील तर दोन्ही मध्ये आणि तुम्ही असं विचार करू नका म्हणजे मला हे पण सांगायचं सगळ्यांना तुम्ही असा विचार करू नका की हे मुलं हुशार आहे त्याच्यामुळे हेच यांचाच नंबर येईल तसं नसतं मध्ये कोणाचाही नंबर येऊ शकतो एखादा मुलगा ऍव्हरेज आहे त्याचा पण नंबर येऊ शकतो एखादा मुलगा ढ आहे त्याचा पण नंबर येऊ शकतो एखादा मुलगा हुशार आहे त्याचा पण नंबर जाऊ शकतो म्हणजे तुमच्या विचार करण्यावर नाहीये कारण की मुलं ना खूप प्रॅक्टिस करतात कॉम्पिटिशनची आणि त्याच्यानंतर मग कोणाचाही नंबर येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही असा विचार नाही करायचा की हे चार मुलं मला पाठवायचे किंवा हे पाच मुलं मला पाठवायचे yes, सर yes, येंगे सर गुड फीडबॅक फॉर न्यू मेंबर आमचे काही फ्रँचाईज मेंबर्स आहेत जे रिग्रसली खूप छान काम करतात त्याच्यातून येंगे सर एक आहेत आपण त्यांना सिनियर मेंबर सुद्धा म्हणू शकतो अतुल येंगे सर असतील भावसार सर असतील किंवा कुरकुटे सर असतील किंवा सुरवसे सर असतील किंवा शिंदे मॅडम आहेत शिंदे सर आहेत देवळगाव राजाचे किंवा बुलढाण्याचे माळुदे सर आहेत माळुदे मॅडम आहेत असे खूप खूप लोक आहेत म्हणजे नावं किती घेऊ मी वर्तरे मॅडम आहेत आणि सावंगीच्या त्याच्यानंतर देहूच्या वर्षा वानखेडे मॅडम आहेत जालन्याचे निलेश खंडागळे सर आहेत जालन्याचे Uh, uh, कोण आहेत अजून ते रवींद्र लोखंडे सर आहेत सो देर आर मेनी मेंबर्स हु आर वर्किंग लाईक टाइम म्हणजे ते फुल टाइम सारखे याला बघतात बघा तुम्ही फुल टाइम सारखं बघितलं तर इन्कम पण फुल टाईम सारखं येणार ना तुम्हाला तुम्ही जर पार्ट

अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवायचं आहे तर मला असं वाटतं आता वेळ झालेली आहे तर आम्ही तुम्हाला कॉम्पिटिशन संदर्भात पूर्णच सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पाठवू सो तुम्ही वेट करा पण कॉम्पिटिशन आणि ज्या पण कंपनीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्याच चांगलं शिकवा आणि काही अडचणी आल्या तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा संकोच करू नका म्हणजे आम्हाला कॉल तुम्ही कॉल करण्यापेक्षा मेसेज करा ज्यांना कॉल करायचा कॉल पण करू शकतात तुमची अशी एखादी गोष्ट असली जी तुम्ही मेसेज मध्ये नाही सांगू शकत तर तुम्ही कॉल करा मला कॉल करा आरती मॅडमला कॉल करा सलमा मॅडम ला कॉल करा गणेश सरांना कॉल करा आणि गणेश सरांकडून तुम्ही जे काही अपेक्षा करताय डिझाईन डिझाईन वगैरे तुम्ही गणेश सरांकडून काही बनवून घेता तर थोडा थोडा पेशन्स ठेवत चला कारण की सर्वांना सर्व्हिस देताना थोडा वेळ लागतो कधी कधी तर चांगल्या पद्धतीने गणेश सर तुम्हाला सगळ्या गोष्टीची डिझाईन्स वगैरे बनवून देतात तर कमीत कमी करेक्शन सांगून आणि डिझाईन बनवा एक एका डिझाईनमध्ये तुम्ही दहा दहा करेक्शन जर सरांना सांगायला लागले सरांना खूप लोकांना सर्व्हिस द्यायची असते तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रॉपरली करा बाकी आजची मिटिंग म्हणजे तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या साठी आलात आणि ही मिटिंग तुम्ही अटेंड केली तर तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप छान काम करा आणि आम्हाला तुम्ही धन्यवाद म्हणायपेक्षा आणि थँक्यू म्हणायपेक्षा म्हणजे आम्ही जे काही कंट्रीब्युशन तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही करतोय तर त्याच्यासाठी आम्हाला थँक्यू नकोय तुमचं आम्हाला तुमचे धन्यवाद नकोय आम्हाला हेच पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हा तुम्ही जास्तीत जास्त ऍडमिशन करा तुमचं नावलौकिक तुमच्या एरियामध्ये तुम्ही चांगल्यात चांगलं करा आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तुम्ही थँक्यू म्हणलं तर आम्हाला आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद कधी होतो जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता सो आमचं एकच आमचं म्हणणं आहे की तुम्ही सक्सेसफुल व्हा तुम्ही जास्त ऍडमिशन करा तुम्ही तुमचं अबॅकस सेंटर चांगलं चालवा तुम्ही सक्सेसफुल झाले तर आम्ही सक्सेसफुल होणार आणि तुम्ही फेल्युअर झाले तर आम्ही फेल्युअर होणार आणि त्यामुळं तुमचं सक्सेस हेच आम्हाला आहे आणि त्यामुळं तुम्ही चांगल्यात चांगल्या ॲडमिशन करा चांगली ट्रेनिंग करा सर्विस लोकांना चांगली द्या जेणेकरून आपलं जे अॅक सेंटर आहे ते चांगल्यात चांगलं चालेल आणि नेहमीसाठी चालेल फुल टाईम चालेल आणि त्यातून तुम्हाला चांगल्यात चांगला पैसा येईल कोणाला पन्नास हजार रुपये महिना कोणाला एक लाख रुपये महिना कोणाला दीड लाख रुपये महिना असा आला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही सक्सेसफुल झाले तर हीच आमची पावती आहे धन्यवाद विथ दिस नोट आणि घरी जाऊन मला आता स्वयंपाक करायचा आहे तर आता आपण आता आपण रजा घेऊयात आणि आहे मला म्हणजे आता आठ जरी वाजले आठ जरी वाजले तरी पण घरी गेल्यानंतर मला स्वयंपाक करावा लागतो आणि घरी पण मला काम करावं लागतं कारण की आरती मॅडम ऑफिसमध्ये काम करतात त्यामुळं घरी मॅडम मला खूप काम करायला लावतात तर या लाईट नोटवर आपण आता रजा घेऊयात आणि तुमचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम मला असं वाटतं भरपूर जणांचे असतात तर ते तुम्ही व्हॉट्सॲपवर वगैरे विचारू हो शकतात कमेंटमध्ये काय काय म्हणताय मला पण करायचा सर ओके मॅडमला पण स्वयंपाक कराय भाऊ भाऊसर मॅडमला करायचा आहे स्वयंपाक थँक्यू म्हणून चालणार नाही शंभर प्लस ऍडमिशन वाढवा येस विशाल सरांनी बरोबर सांगितलं की फक्त थँक्यू म्हणून चालणार नाही विशाल सरांनी मी सांगितलेलं आहे शंभर प्लस ऍडमिशन तुमच्या वाढवा म्हणजे मला थँक्यू मिळालं म्हणजे थँक्यू शब्दांमध्ये नको आहे मला ऍडमिशन मध्ये पाहिजे थँक्यू सर अँड मॅडम फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स ओके वेलकम मॅडम उद्धव सुरोसे म्हणताय धॅट्स जोक नाही मॅडम नाही सर जोक नाहीये सर मला खरंच स्वयंपाक करायचं घरी गेल्यानंतर थँक्यू सर विल ट्राय टू वर्क फॉर गेटिंग काय मेसेजेस येस ओके ओके असतानाच मीटिंग अटेंड केली भावसर सर आणि मॅडमनी ओके okay. ओके okay, ओके okay. ओके <laughs> ओके okay. okay, सर्वांना रेकॉर्डिंग मिळून जाईल रेकॉर्डिंग पण बघा उद्या किंवा परवा आम्ही रेकॉर्डिंग शेअर करू तर जे कोणते मुद्दे तुमचे काही सुटले असतील तर ते तुमचे क्लिअर होऊन जातील त्याच्यामधून आणि चैताली मॅडम तुमचा फोन आला होता तर मी उद्या बोलतो तुमच्याशी येस ओके थँक्यू एव्हरी वन बाय कोणाला काही प्रश्न आहे शेवटी म्हणजे असं ओटा ओटापर्यंत आलेला आहे आणि विचारायचा राहून गेला असं कोणी आहे असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मग ओके okay. नाही आहे कोणाचाच प्रश्न आहे नाही आहे ओके थँक्यू यू यू